नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांची अगदी परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच अतिशय महत्त्वाची परीक्षा, ज्या परीक्षेच्या माध्यमातून भविष्यातील डॉक्टर्स, भविष्यातील अधिकारी, भविष्यातील जीवनाला कलाटणी देणारे विद्यार्थी मित्रांनो घडणार आहेत, ती परीक्षा म्हणजेच डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा. आणि या परीक्षेची आपण 100% तयारी करून घेतोय. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही पाहत असाल की 48वा भाग हा लेक्चरचा आहे आणि इतरही आपले या अपडेटचे अनेक 10-12 भाग आहेत, म्हणजे एकूण 55 ते 60 भाग विद्यार्थी मित्रांनो या आपल्या होमी बाबाच्या परीक्षेचे आपण आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून दिलेत. आणि हे संपूर्ण तुमच्या मागणीनुसार आपण करून घेतलेले आहेत. भरपूर असे विद्यार्थी प्रेझेंट आहेत ज्यांच्यामध्ये काहीतरी मिळवण्याची जिद्द आहे, ते विद्यार्थी अगदी सकाळी पहाटे उठून अभ्यास करतायत आणि याचा मला खूप अभिमान आहे. जे टाइम टेबल मी काल तुम्हाला दिलंय ते टाइम टेबल सर्व विद्यार्थी फॉलो करतायत असं मला एकंदरीत दिसतंय. सकाळी लवकर उठून सर्वजण अभ्यासाची तयारी करतायत हे एकंदरीत मला तुमच्या प्रेझेंटीनुसार दिसतंय की काही सेकंदामध्ये 100 जवळपास विद्यार्थी पटकन जॉईन करतात आणि त्यानंतर लगेच आपल्याला 100 जास्त विद्यार्थी पाहायला मिळतात. हे आपलं यश म्हणावं लागेल. आणि 100 विद्यार्थ्यांना किंवा 100 जास्त विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळालं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी प्रत्यक्षानं एक मुद्दाम सांगू इच्छितो. काल ज्या वेळेसला मी होमी बाबा परीक्षेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेसला मला असं समजलं की त्यांच्याकडे असणारी संख्या ही खूप मोठी आहे आणि या मोठ्या संख्येमध्ये आपले विद्यार्थी चमकले पाहिजेत, आपले विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट ठरले पाहिजेत. हे माझं स्वप्न आहे. मला एक विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट नकोय, मला सर्वच्या सर्व विद्यार्थी या गोल्डन लिस्टमध्ये आपले दिसले पाहिजेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ न घालवता आपण डायरेक्टली चालू करतोय. तत्पूर्वी तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जावा, जेणेकरून मला तुमच्याकडून चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळतं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरवरती नाव, वर्ग, जिल्हा पाठवा आणि मोबाईलवरती क्लिक केल्यावरती शेजारी असणाऱ्या 3 डॉटवरती क्लिक करा. क्वालिटीवरती जावा, ॲडव्हान्सवरती जाऊन तुम्हाला 720 एवढी क्वालिटी निवडायची आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल सर्वच्या सर्व. ओके, येस, व्हेरी गुड. आता वेळ न घालवता बघा, डायरेक्टली आपण आपली प्रश्नपत्रिका सुरू करतोय. प्रश्नपत्रिकेतला संपूर्ण प्रश्न आपण पटापट घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पटापट आपल्याला हे 50 प्रश्न आज घ्यायचे आहेत. सर माझा काही अभ्यास झाला नाही, काळजी करू नको बाळा, आपण जेवढं घेतलं आहे तेवढं तू व्यवस्थित कर, तुला कमीत कमी 80-90 मार्क्स हे मिळतील. काळजी करू नको, आपण संपूर्ण अभ्यास घेतलाय, आपल्या चॅनेलवरती संपूर्ण अभ्यास उपलब्ध आहे. ओके, आता माझ्या समोर ही प्रश्नपत्रिका आहे. आता ही प्रश्नपत्रिका आपण घेतोय. काल आपण 50व्या प्रश्नांपर्यंत, आय थिंक 48 प्रश्न आपले काल झाले होते. उरलेले जे 50-52 प्रश्न आहेत ते आज आपल्याला व्यवस्थितपणे घ्यायचे. पहिला माझा प्रश्न या ठिकाणी असेल, झूम करतोय थोडंसं, पटापट उत्तर येऊ द्या जेवढं पटापट होईल. सर व्हिडिओ आत्ता व्हिडिओ बघू का सगळे? हां, जेवढे शक्य आहे बनो टाईमपास फक्त करू नका. तुमच्याकडे नोट्स असतील तर नोट्स वापरा. काही आपले टॉपिक पहा, ज्यांना शक्य असेल त्यांनी टॉपिक पहा, हे पण मी सांगेल. फक्त आपल्याच व्हिडिओ पहा असं मी म्हणत नाही आहे की फक्त व्हिडिओच पहा, तेवढंच करा, असंच करा, तसंच करा. मी तुम्हाला हे सांगतो की तुमच्याकडे काही नोट्स असतील त्याचा वापर करा आणि त्यानुसार अभ्यास करा बाळांनो, हे पण लक्षात घ्या. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की सर्वस्व अभ्यास तुमचा झाला तर तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त मी असं म्हणत नाही की माझंच करा, हेच करा, तेच करा, बरोबर ना? हे पण लक्षात घ्या. चला पुढे जाऊया. 49 नंबरचा प्रश्न काय दिलाय पहा. सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन फॉर पाईप गॅस असं म्हटलंय, सांगा बरं उत्तर काय असेल, पटकन उत्तर येऊ द्या. सर मला होमी बाबा मॉक टेस्ट मिळाली नाही, मी सोडवली नाही टेस्ट. बाळांनो ज्यांना मिळाली नाही ना त्यांच्यासाठी एक लिंक मी दिलेली आहे पहा तुमच्यासाठी, ती प्लीज एकदा लिंक पहा आणि त्यानुसार सोडवा सर्वांनी. ओके, हे पण प्रत्येकाने व्यवस्थितपणे लक्षात घ्या. कालचा तुम्हाला मी होमवर्क दिलेला होता. सर मी मॉक टेस्ट, किती जणांनी मॉक टेस्ट सोडवली रे? येस मला सांगा. येस म्हणा, मी सोडवली सर, मी अटेंड केली आहे मॉक टेस्ट. असे किती विद्यार्थी आहेत की सर मी मॉक टेस्ट अटेंड केलेली आहे? येस, बऱ्याच जणांचा आहे, 49 बऱ्याच जणांनी कालचा होमवर्क सुद्धा
सुंदररित्या पूर्ण केला. व्हेरी व्हेरी नाईस ऑल ऑफ यू. काल तुम्हाला दोन प्रश्न दिले होते, यश बिडकर असेल, गार्गी वर्ड असेल, पुष्कर असेल, छान छान कमेंट त्यांनी व्हिडिओच्या खाली केल्या होत्या. विराज कवडे असेल, यश हिलार आहे आपला, सुंदर सुंदर उत्तर आली होती. सतीश धुमाळे असेल, वैष्णवी तळवेकर, वैष्णवी असेल, गरेना इंटरनॅशनल प्रायव्हेट स्कूल आहे, रुपेश जाधव असेल, रुपेश जाधव आहे, व्यंकट माळी असेल, सार्थक असेल, कविता जोंधळे, आदित्य गेमिंग, सिक्स डांगे रणवीर आहे, गौरव ठुबे असेल, खुशी अग्रवाल असेल, ऑल इन वन हर्षवर्धन, शुभश्री असेल. सर मी मॉक टेस्ट अटेंड केली. यस, अरे वा, मी सोडवली सर. वा वा वा, व्हेरी गुड सर. मॉक टेस्टमध्ये ऑल स्टेटस फॉल येत आहे, मी काय करू, स्टेटस मला अपडेट करून घेणार, मला आली नाही असं म्हणताय. तुम्हाला लिंक मी पाठवली. संस्कृती खंडारे असेल, शुभश्री असेल, आकाश शिंदे असेल, स्मिता खाडे असतील, कृष्णा कापसे आहे, पुष्कर असेल, कारगी वड असेल, यश विडकर असेल, यांनी कालचा होमवर्क व्यवस्थितपणे पूर्ण केला. ओके सर, आता वेळ न घालवता सर मी मॉक टेस्ट सोडवली. अरे वा, व्हेरी गुड. ज्यांना मिळाली नाही ना त्यांच्या संदर्भातला एक मी करतो. सर युजर आय डी काय आहे? युजर आय डी आणि पासवर्ड बावनो या परीक्षेला तुम्हाला नाही आहे. युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला या मॉक टेस्टला नाही. तुम्हाला गुण किती मार्क्स मिळाले हे सुद्धा मिळत नाही आहे. ओके ठीक आहे सर, पुढे जाऊया. सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन फॉर पाईप गॅस असं म्हटलंय. इट कॅन नॉट बी लिक्विफाईड असं म्हटलंय. बरोबर असतं का? लिक्विफाईड होता का तो? नाही. म्हणजे इथे तुम्हाला करेक्ट विचारला. येस, इट कॅन नॉट बी लिक्विफाईड. इट कॅन बी यूज ॲज अ ऑटो गॅस असतो का? नाही नसतो बा. पहा, इट कॅन बी यूज ॲज अ इको फ्रेंडली असतो का तो? सीएनजी नसतो. पहा, ही डेन्सर ॲज अ कम्पेअर टू एलपीजी. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, जे प्रत्येकाचं आलेलं आहे. येस, मॉक टेस्टची लिंक कशावर आहे? लिंक बावनो आपण काल जो लाईव्ह घेतला ना, लाईव्ह लाईव्हच्या खाली मी एक लिंक दिली, ती पहा, त्याच्यावरून सोडवा तुम्ही. ओके पुढे पहा. विच ऑफ द फॉलोइंग आर ट्रू सोल्युशन? कोण सांगतं मला ट्रू सोल्युशन कोणतं आहे? याच्यातलं कोणतं सोल्युशन हे ट्रू सोल्युशन आहे? इनो 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 पहा बरं, इनो असतं का ट्रू सोल्युशन? पहा बरं, त्या ठिकाणी ज्याची मिक्सचर होतं, पहा बरोबर आहे, हे सुद्धा त्याचं ॲन्सर असणार आहे, ट्रू सोल्युशन आहे. टोमॅटो सोप, टोमॅटो सोप असतो का? त्याच्यामध्ये काहीतरी बदल होतोय, नाही. त्यानंतर आम पन्ना, पन्ना कुठं असतो का ट्रू सोल्युशन? नाही. फिल्टर ब्लॅक टी, फिल्टर्ड म्हणतो, फिल्टर्ड ब्लॅक टी हे बाणू त्याच्यामध्ये असू शकते. म्हणजेच वन मिनिट हा, याच्यामध्ये मग तुमचं काय एक आणि चार हे उत्तर येणार आहे. एक आणि चार म्हटल्यावरती पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. बऱ्याच जणांची उत्तरं आलेली आहेत आणि 100 विद्यार्थी अगदी काही सेकंदात जॉईन झाले. सर्वांनी लाईकसुद्धा केलं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. पुढे पहा, 51 नंबरचा प्रश्न. आज आपल्याला 100 प्रश्न कम्प्लीट करायचे हे टार्गेट आहे आपलं, लक्षात घ्या. 100 प्रश्न आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत हे आपलं टार्गेट आहे, लक्षात घ्या. येस, सिलेक्ट दी ऑड सॉल्ट फ्रॉम दी फॉलोइंग. ऑड म्हणजे 52 वेगळा, वेगळे सॉल्ट तुम्हाला शोधायचे. काय असेल सांगा? सॉल्ट, सॉल्ट म्हणजे ऑड सॉल्ट म्हणजे, सॉल्ट म्हणजे मीठ म्हणतो आपण त्याला, हे वेगळं असणार आहे. कोणतं आहे? अमोनियम क्लोराईड आहे, अमोनियम सल्फेट आहे, सोडियम फॉस्फेट आहे की अमोनियम क्लोराईड आहे? युजरनेम आणि पासवर्ड काय टाकायचं? याला युजरनेम आणि पासवर्ड नाही आहे बाळांनो. दुसरी एखादी लिंक आली असेल तर ती तुम्हाला मी सेंड करतो थोड्या वेळामध्ये. मराठीमध्ये सांगा सर, मराठीमध्ये पण सांगतोय. इथे असणारं सॉल्ट, ऑड सॉल्ट म्हणजे वेगळं मीठ कोणतं आहे याच्यामधलं, असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. पहा, सोडियम फॉस्फेट इज अल्कलाईन नेचर, लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? एक पहा, आता हा जो असतो ना हा अल्कली आहे, अल्कली आहे, ही पण अल्कली आहे, ही पण अल्कली आहे. आम्लधर्मी, आम्लधर्मी म्हणतो, सॉरी आम्लधर्मी. आणि सोडियम फॉस्फेट हा आम्लारी धर्मी आहे. आम्लधर्मी, 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 ॲसिडिक म्हणतो आपण त्याला. आणि हा जो असतो, लक्षात घ्या, म्हणजे हा कसा असणार आहे? अल्कलाईन आहे, अल्कलाईन आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी असणार आहे. त्यानंतर 52 नंबरचा प्रश्न. आता इथे पहा, सिलेक्ट दी ऑड ऑप्शन. ऑड म्हणजे चुकीचा, वेगळा ऑप्शन. बेसिस ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, मला सांगा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनच्या बेसवरती ऑड तुम्हाला शोधायचं. ऑड म्हणजे चुकीची जोडी शोधायची. पटापट उत्तर येऊ द्या. वन मिनिट, बावन एक मिनिट. हां, चुकीची जोडी तुम्हाला शोधायची. एक दोन तीन आर ॲसिडिक इन नेचर, बरोबर. एक दोन आणि चार हे ॲसिडिक आहेत. सर मॉक टेस्टमध्ये काही क्वेश्चन्स अवघड गेले, बरोबर बावनो. काही प्रश्न अवघड गेले. संकेतचा मला काल कॉलसुद्धा आला होता आणि त्याने चांगल्या पद्धतीने त्याने डायरेक्टली वेबसाईटला जाऊन खरं तर ही त्याने प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. येस, पुढचा माझा प्रश्न असा असेल
के च्यातला ऑड ऑप्शन कोणता आहे ते लक्षात घ्या. की के म्हटलं की त्याचा अणुअंक किती असतो लक्षात घ्या. अणुअंक आता याचा अणुअंक किती आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता इथे तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, याचा अणुअंक असतो 19, ॲल्युमिनियमचा आहे 13, क्लोरीनचा असतो 17 आणि आर्गॉनचा असतो 18. हे अणुअंक आहेत. मग मला सांगा याच्या बाह्यतम कक्षेमध्ये सगळ्यांना माहिती असेल आपल्याला शेल कशी असते, हे पण सांगतो तुम्हाला. शेल कशी असते इकडे पहा, म्हणजे के एल एम एन असं असतात, के एल एम एन अशा चार शेल असतात, 2, 8, 18 आणि 32 असं असतं. पहा, रिपीट घ्या, रॅपिड घ्या, हां रॅपिड घ्या, फास्ट घ्या असं म्हणतोय. पहा, तुम्हाला हे पण समजलं पाहिजे. कन्या नावाचा विद्यार्थी बाळा, हो बाळा, क्वेश्चनचे रॅपिड घ्या असं आपला विद्यार्थी म्हणतोय. रॅपिड स्टडी क्वेश्चनचा घ्या. सर मला 9 क्वेश्चन्स नाही जमले. ओके, नो प्रॉब्लेम बाळा, प्रयत्न करा. मग सांगा याचं इथे किती असणार आहे, 18 येतील. इथे 13 म्हटल्यावरती इथे किती असणार आहे सांगा बरं. इथे किती घ्यावं लागतील, 2 आणि 8. 2 आणि 8 म्हणजे 10 घ्यावं लागतील. इथे किती घेणार, 2, 8. इथे पण किती असणार आहे, 2, 8, 8 बरोबर ना. आता इथे 17, एक जण हा दुसऱ्याकडून 1 घेतो म्हणजे इथे असणार आहे 18. आणि हा सांगा ऑलरेडी इथे किती असणार आहे, 18 असणार आहेत. म्हणजे याचं उत्तर काय असेल की इथे आपण जर यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिली तर याची किती येते, 18 आहे. पहा इथे याची पण 18 आहे आणि याची पण 18 आहे, म्हणजे 2, 8, 8 आहे. फक्त याचे 10 आहेत, ॲल्युमिनियमचे फक्त 10 आहेत. म्हणून याचं उत्तर येतं बी, हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय, पोटॅशियमसाठी 19 अणुअंक, ॲल्युमिनियमचा असतो 13, क्लोरीनचा असतो 17, आर्गॉनचा असतो 18. मग सगळ्यांना माहिती आहे त्याच्या शेल कशा असतात, 2, 8, 18, 32 असतात. मग इथे 18 आहे ऑलरेडी, इथे 13 म्हणजे कमी आहे, 17 हा एक एक घेतो दुसऱ्याकडून, म्हणून काय झालं, 18 झाले. आर्गॉनला ऑलरेडी 18 असतात, म्हणजे 18, 18, 18 सारखे झाले, फक्त ॲल्युमिनियमचे 18 नाहीत. म्हणून हे ॲल्युमिनियम त्याचं काय आहे बाळानो, उत्तर आहे. येस, व्हेरी गुड. बरेचसे विद्यार्थी आपले जे ॲक्टिव्ह आहेत त्यांची उत्तरं अगदी सेकंदात आलेली आहेत आणि सेकंदामध्ये बाळानो सर्वांच्या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या लाईक केलं आहे, थँक्यू सो मच. ज्यांनी लाईक केलं नाही बाळानो मला 100 लाईक्स काही सेकंदात दिसल्या पाहिजेत फास्ट. ओके, पुढचा प्रश्न माझा, पुढचा प्रश्न माझा असा आहे. पहा माझा पुढचा प्रश्न काय आहे, व्हॉट इज द प्रोपोर्शन. प्रोपोर्शन म्हटलंय, प्रोपोर्शन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, प्रमाण म्हणतो, प्रमाण. प्रोपोर्शन ऑफ द कार्बन अँड ऑक्सिजन बाय वेट. कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला बाय वेट इन कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं, कोण सांगतं, कार्बन मोनॉक्साईडमध्ये. हा आता जनरल तुम्हाला प्रश्न आहे खरं तर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. सो ऑप्शन इनर्ट गॅसचं नाही आहे इथे त्यांनी. हां, एक दुसरा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला की सर आर्गॉन हा इनर्ट गॅस आहे म्हणून उत्तर आर्गॉन आहे. पण बाळांनो तुम्हाला इथे काय विचारलंय वरती, त्यांनी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलंय. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये ही 2, 8, 8, याची पण 2, 8, 8 असणार आहे, याची पण 2, 8, 8 असणार आहे. फक्त याची नाही आहे, याची 2 आणि फक्त 8 आहे, हे लक्षात घ्या. म्हणून याचं उत्तर हे असणार आहे. समजलं का आता बाळा प्रश्नाचं उत्तर. येस, इथे पहा मला सांगा याचं उत्तर काय असेल, पटापट उत्तर येऊ द्या. इथे लक्षात तुमच्या घ्यायचं आहे की व्हॉट इज द प्रोपोर्शन ऑफ द कार्बन टू द ऑक्सिजन बाय द वेट ऑफ कार्बन मोनॉक्साईड. आता कार्बन मोनॉक्साईड सगळ्यांना माहिती असेल, सी ओ म्हणतो, सी ओ. मग सी ओचं रेशो जर घेतला तर कार्बनचं असतात 12, ऑक्सिजनचे असतात 16. मला करा सांगा 12/16 उत्तर किती येतं, उत्तर सांगा 12/16. एका क्वेश्चनला आता तुम्ही एका क्वेश्चनला एकच मार्क असतो बाळा, 100 प्रश्न. सांगा बाळानो 12/16 6 × 12 तर नाही येणार, 4 × 12 4 × 16 म्हणजे 3/4 कुठे पहा बरं, 3/4 पर्याय क्रमांक 3. कळलं का तुम्हाला, असे प्रश्न येतात बाळानो लक्षात घ्या. हे सगळे विचारलेले प्रश्न घेतो मी, टाइमपास नाही आपला, हे लक्षात घ्या. विचारलेले सर्वच्या सर्व प्रश्न आपण घेतोय जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. सगळ्यांनी व्यवस्थितपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करा बाळानो, पटापट पटापट. चला पुढचा प्रश्न घेतोय, 54 नंबरचा. 50 प्रश्न पटापट पटापट सोडवून तुमची उत्तरं आली पाहिजेत. पुढचा माझा प्रश्न असा असेल, पहा काय म्हटलंय, बॅटल टँक आर मेड आउट ऑफ द हार्ड बट लाईट वेट मटेरियल, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल आर यूज टू गेन डिझायर्ड क्वालिटी. मला सांगा कोणतं मटेरियल वापरतो रे बॅटल टँकसाठी, संघर्षाचे जे वेगवेगळे हे करतात, काय म्हणतो आपण त्याला, रणगाडे म्हणतो, रणगाडे बरोबर ना, रणगाडा. तर ते तयार करण्यासाठी नक्की कोणतं
सर मॉक टेस्ट एकच आहे का? हो एकच आहे बावनो, ते कितीही वेळा तुम्ही सोडवू शकता. कोण सांगतोय बॅटल टँक आर मेड आउट ऑफ हार्ड बट लाईट, मग त्याचं आहे का काय उत्तर असेल? पहा बरं, 54 नंबरचा प्रश्न. कोणकोणतं मटेरियल वापरतो? अल्युमिनियम, मॅग्नेशियम, नायलॉन, कार्बन, हे तुम्हाला माहिती पाहिजे की नक्की काय काय वापरायचं आणि कसं कसं वापरायचं हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं पाहिजे. काय असेल उत्तर सांगा बरं याच्यामध्ये, कोणतं नक्की मटेरियल वापरतोय? फास्टमध्ये तुमची उत्तर आली पाहिजे. 1600 विद्यार्थी जॉईन आहेत, 1600 पेक्षा जास्त विद्यार्थी, आणि सगळ्यांनी अजून लाईक केलं नाही बाबा, एक एक लाईक करायला विसरू नका. फास्टमध्ये सगळ्यांच्या लाईक्स मला दिसू द्या, 100 लाईक्स मला एका मिनिटामध्ये दिसल्या पाहिजेत. फास्ट एव्हरी वन, ऑल माय डिअर प्लीज, कारण की माझे विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत हे मला त्याच्यातून दिसतं. येस, इथे पहा काय उत्तर असेल 52 याचं, 54 नंबरचा प्रश्न. ह्याचं उत्तर जर पाहिलं तर पहा, ॲल्युमिनियम असणार आहे, नायलॉन असतं, फायबर ग्लास वापरतात आणि मॅग्नेशियम वापरतात, पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. येस बरोबर. पुढचा प्रश्न 55 नंबरचा प्रश्न. 55 नंबरचा प्रश्न काय आहे पहा, काय सांगतो 55 नंबरचा प्रश्न. फाइंड द ऑड फिजिकल फेनॉमेना, म्हटलंय ऑड फिजिकल फेनॉमेना विचारलाय. फाइंड द ऑड फिजिकल फेनॉमेना असं तुम्हाला दिलेलं आहे. मॉक टेस्ट 52 आलेली आहे कालच, तुम्ही सोडवू शकता, आताही सोडवू शकता. पहा, रबिंग बोट बँड्स ऑन इच अदर. पहा, मॉक टेस्ट 52 आलेली आहे 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी 22 तारखेला येणार आहे, लक्षात घ्या. 6वीचे विद्यार्थी सुद्धा आहेत आपले, त्यांना मला एवढे सांगायचे की तुम्हाला 22 तारखेला येणार आहे. ओके, 22 तारखेला तुम्हाला ही मॉक टेस्ट मिळणार आहे, लक्षात घ्या. झूम करू का थोडंसं, अजून झूम करू का? ओके, अजून झूम करतो, थोडंसं झूम करतो. ओके, 1 मिनिट, हां झूम केलंय, चला अजून झूम करतोय. हां काय असेल सांगा बरं. फाइंड द फिजिकल फेनॉमेना, ऑड ऑड म्हणजे चुकीचा, रबिंग बोथ हँड्स ऑन इच अदर इन विंटर. बरोबर, हिवाळ्यामध्ये आपण काय करतोय, हात एकमेकांवरती हे करतोय, बरोबर ना. आता इथे पहा, कीपिंग वॉटर इन एन अर्थर्न पॉट इन अ समर. समरमध्ये पहा म्हणजे हीट बाहेर पडते. पोरिंग व्हेरी हॉट टी इन अ सॉसर म्हणलेलं, म्हणजे इथे पण हीट बाहेर पडते. ॲप्लाइंग द स्पिरिट ॲट द साईट बिफोर गिविंग एन इंजेक्शन. पहा, स्पिरिट आधी दिलं जातं, स्पिरिट दिलं जातं ज्यावेळेसला आपण काय करतो, साईट बिफोर गिविंग एन इंजेक्शन, म्हणजे इथे सुद्धा हीट बाहेर पडते. पण 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 एक लक्षात घ्या की पहिला जो आहे रबिंग बोट हँड, आपण हात एकमेकांवरती घासतो, हीट आतमध्ये घेतो बाळांनो, हीट आतमध्ये घेतो. पहा, आपण हात एकमेकांवरती घासतो म्हणजे हीट काय होते, आपल्या शरीरामध्ये येते की नाही बाळांनो, येते की नाही? मग मला सांगा याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, रबिंगची प्रोसेस आहे, लक्षात घ्या. म्हणून याच्यामध्ये बाकीच्या तिन्ही ठिकाणी हीट काय होते, बाहेर पडते. 58 नंबरचा प्रश्न. 58 नंबरचा प्रश्न काय सांगतोय पहा. अन एलिमेंट एक्स व्हॅलन्सी किती आहे त्याची? 3. विल बी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दी कार्बोनेट एलिमेंट एक्स असं म्हटलेलं पहा. आता हा फॉर्म्युला कसा काढतात त्यांनी दिलेले पहा. आता याचा फॉर्म्युला काय म्हणजे, कार्बोनेट दिलाय, कार्बोनेट CO3 दिलाय तुम्हाला. ओके, CO3, कार्बोनेट म्हणजे CO3. याचा आन्सर कसं असतं पहा, तुम्हाला इथे दाखवतो आन्सर कसं असतं. कार्बोनेट जर असेल, लक्ष द्या बाळांनो, कार्बोनेट जर असेल तर काय असणार आहे? येस, उत्तर आलेले आहे, बऱ्याच जणांची उत्तर आलेली आहेत, सुंदर उत्तर आलेली आहेत. पहा काय म्हणजे, व्हॅलन्सी किती आहे, संयोजा किती दिली आहे, 3. बरोबर ना, म्हणजे तुम्हाला एक्स दिला, एक्स किती आहे, एक्स घ्यायचा इकडं. त्यानंतर इकडे किती घ्यावं लागेल आपल्याला, कार्बन CO3 घ्यावं लागेल. याची संयोजा आपल्याला दिली आहे, एक्सची 3 दिली आहे. सगळ्याला माहिती आहे CO2 म्हटलंय. व्हॉट विज द मॉलिक्युलर, म्हणजे आपण इथे घेताना किती घेतो, 2 घेतो. म्हणजे इथे आपण घेताना 2 घेतो, 2, कारण CO3 म्हटलंय. आता याची संयोजा 3 दिली आहे, CO3ची 2 आहे. मग इथे यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करायचं असं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि हे लिहिताना कसं लिहितो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर X2 CO3 × 3 असणार आहे. मग पहा बरं कुठं काय आहे, कुठे दिसते पहा बरं, X2 CO3 × 3 म्हणजे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक किती आहे, सी, हे त्याचं काय असणार आहे उत्तर आहे. मे गुण दाखवतात का? गुण दाखवत नाही बघा, गुण मिळणार नाही पाहिला तुम्हाला. मॉक टेस्टचे गुण तुम्हाला पाहायला मिळणार नाही, लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न 57 नंबरचा. 100 प्रश्नपर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहेत आजच्या आज. ओके, विच ऑफ द फॉलोइंग हेक्झॅटॉमिक, हेक्झॅ म्हणजे किती बघा, 6. हेक्झॅटॉमिक मॉलिक्युल, हेक्झॅ म्हणजे 6 आपण म्हणतो त्याला. हेक्झॅटॉमिक मॉलिक्युल कोणतं आहे, कोण सांगतं? उत्तर आलं पाहिजे. हेक्झॅटॉमिक, हेक्झॅ म्हणजे 6.
मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे नंबर ऑफ ॲटम्स किती असतात त्याच्यामध्ये. मला सांगा नंबर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईडमध्ये Al2O3 म्हणतो, याचा फॉर्म्युला काय असतो? Al2O3 म्हणजे इथे किती असतात? दोन आणि हे तीन, तीन आणि दोन किती झाले? पाच. म्हणजे याच्यामध्ये असतात पाच. त्यानंतर मला सांगा पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे काय असतं? K2 Ca2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट असतं. मग याच्यामध्ये मला सांगा सात आणि हे दोन नऊ, नऊ दोन अकरा, म्हणजे याचे झाले अकरा. सल्फ्युरिक ॲसिड पहा बरं, सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे किती असतं? H2SO4 असतं, H2SO4 म्हणजे इथे याचे दोन, याच्याखाली काय नसतो म्हणजे एक असतो, हे चार, चार आणि एक पाच आणि दोन सात असतात, याचे सात, बरोबर ना. आता राहिला सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3 हा असतो. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय असतो? CO म्हणजे खाण्याचा सोडा म्हणतो आपण त्याला. म्हणजे मला सांगा NaHCO3 म्हणजे तीन, हा एक चार, आणि पहा हे तीन हा एक चार, हा एक इथे जर घेतलं तर आपल्याला किती मिळणार आहे पहा, तीन कार्बनचा हा एक झाला एक, म्हणजे एक दोन तीन, एक दोन तीन आणि हे तीन, तीन आणि तीन झाले सहा, हेक्झा म्हणजे 52 6, म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन, प्रत्येकाचं उत्तर आलंय. सर नाईनचे, सर आता नाईनचे क्वेश्चन पेपर घ्या, हे नाईन्थच आहे बाळा, सारक पिढी नावाचा विद्यार्थी. अरे बाळा, नाईन्थसाठी जरी असलं तरी सहावीसाठी महत्त्वाचा प्रश्न. अरे ही नाईनचीच प्रश्नपत्रिका आहे बाळा, तुझ्या माहितीस्तव सांगतो. एक विद्यार्थी म्हणतो नाईनची घ्या सर, नाईनचीच चालू आहे बाळा, नाईनचेच बघ ना प्रश्न, लक्षात घ्या. सहावीला पण हे महत्त्वाचं आहे, सहावीसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यामुळं सगळ्यांची उत्तरे, अरे एवढे 1200 विद्यार्थी आणि 1200 लाईक्स मला दिसले नाहीत बाळानो, अरे तुमचं प्रोत्साहन मला दिसलं पाहिजे. उद्यापासून जर आपण रॅपिड स्टडीचा विचार करतोय, या प्रश्नाला पुन्हा एकदा सांगतोय पहा, हेक्झा, हेक्झा म्हणजे सहा, ॲल्युमिनियम ऑक्साईडचा फॉर्म्युला असतो Al2O3, म्हणून याच्यामध्ये तीन दोन पाच आणि पाच, तीन आणि हे दोन पाच झाले. पोटॅशियम डायक्रोमेटचा असतो K2Cr2O7, जरा चेक करा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येणार आहे बाबांनो. 101 लाईक्स मी म्हटल्या तुम्ही पूर्ण केलं, थँक्यू सो मच. इट इज अ पॉवर ऑफ माय ऑल स्टुडंट, ही माझ्या विद्यार्थ्यांची पॉवर आहे. पुढचा प्रश्न घेतोय बाबांनो, चला पुढचा प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द रिएक्शन बर्निंग ऑफ द मॅग्नेशियम वायर इन एअर, म्हणजे मॅग्नेशियम वायर ही हवेमध्ये जळते त्यावेळेसला नक्की कोणती अभिक्रिया होते, कोणती अभिक्रिया होते, कोण सांगतं कोणती अभिक्रिया होते? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हटलंय, फॉर द रिएक्शन बर्निंग ऑफ मॅग्नेशियम वायर इन एअर म्हटलंय, बर्निंग मॅग्नेशियम वायर बर्न होते आहे तर त्याच्या वेळेसला कोणती होणार आहे, कोण सांगतं? कॉम्बिनेशन एक्झोथर्मिक अँड ऑक्सिडेशन, बरोबर बाबांनो, बाहेर पडणार आहे डायरेक्ट, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. का? तर कॉम्बिनेशन होणार आहे. एक्झोथर्मिक म्हणजे बाहेर टाकते, एक्झो म्हणजे बाहेर, एंडो म्हणजे आत, हे एंडो दिलं हे चुकीचं आहे, एंडो दिलं हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. कॉम्बिनेशन रिडक्शन होत आहे का? नाही, ऑक्सिडेशन होत आहे, म्हणून याचं पर्याय क्रमांक एक हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे, लक्षात घ्या. सर रुपेश जाधव काहीतरी विचारतोय, रुपेश जाधव काय विचारतोय मला नाही माहिती, वन मिनिट हा बाळानो, काय विचारलंय बाळा, वन मिनिट काय विचारलंय? ऋषिकेश नागरगोजे असेल, कस्तुरी पाटील असेल, पोली कुठे, मला नाही दिसली त्याची कमेंट रुपेशची, वन मिनिट. हां, कोरोना वॅक्सिन कोणत्या कंपनीने तयार केली प्लीज टेल मी, नाही सांगता येणार बाळा, कारण की चुकीचं सांगून काहीतरी अंदाजे सांगून नाही जमणार मला, ते पाहावं लागेल व्यवस्थित. का रे बाळा काय झालं असं जो म्हणतो बाळा, कोरोनाचा आता सध्या काय कोणत्या कंपनीने केली ते पण सर्च करा, आता येऊ शकतो क्वेश्चन, येऊ शकतो, काही सांगता येत नाही. पुढे पहा, ऑब्झर्व द फॉलोईंग एक्सपेरिमेंट, आता तुम्हाला दिलंय पाहिजे, ऑब्झर्व द फॉलोईंग एक्सपेरिमेंट सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन असं म्हटलंय. आता कंपन्या, हां कोरोनाच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत बाळानो, हे सुद्धा लक्षात घ्या. नेटवर्क इश्यू आला तर बाळानो पुन्हा लॉग इन करा, टेस्ट कंटिन्यू होईल. बायोटेक कंपनीने तयार केली आहे, कोवॅक्झिन भारत बायोटेक कंपनीने केली आहे, बरोबर, भारत बायोटेक, लक्षात घ्या. असे तुम्ही शेअर करा बाळानो, काल असा क्वेश्चन मॉक टेस्टला आला होता, बरोबर, भारत बायोटेक कंपनी, येस, असे प्रश्न पाहून जावा बाळानो थोडेसे. आणि कालचे जे प्रश्न आले होते ना बाळानो, 5-10% प्रश्न त्याच्यातले येऊ शकतात, लक्षात घ्या, सगळेच नाही येणार पण त्याच्या टाईपचे येणार 100%. म्हणजे तुमचे एक लक्षात आलं पाहिजे, कोरोनावरती बाळानो एक तरी प्रश्न असणार आहे 100%, सांगतो मी, कोरोनावरती एक तरी प्रश्न असेल. चला पुढे पहा,
ऑब्झर्व द फॉलोइंग एक्सपेरिमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणतात. आता इथे तुम्हाला एक्सपेरिमेंट हा प्रश्न आपण काल त्या दिवशीच पाहिला आहे, ऑलरेडी ऑलरेडी पाहिला आहे हा प्रश्न. पहा इथे कॅल्शियम क्लोराईड आहे सोल्युशन दिलं आहे, Na2SO4 सोल्युशन दिलं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला कॅल्शियम सल्फेटचं सोल्युशन दिलं आहे आणि NaCl दिलं आहे, यांचे मिक्सचर घेतलं आहे. तर याच्यामध्ये एक्सपेरिमेंट प्रूव्ह लॉ ऑफ द कन्झर्वेशन ऑफ मॅटर असं म्हटलं आहे. पहा काय करणार आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणजे त्याची साठवणूक करतोय, साठवणूक करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे मॉक आहे, मॉक MOCK मॉक आहे का आहे कस्तुरी मॉक पासवर्ड आहे असं एक विद्यार्थी म्हणतोय. पहा इथे मला सांगा, एक्सपेरिमेंट प्रूव्ह लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणजे कन्झर्वेशन म्हणजे साठवणूक करणे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यातून इथे आला, इथे पहा बरं त्याचं इथे पहा तुम्हाला दाखवलंय, हे वरती जर पाहिलं इथे तर वरती असं रबरनाने बूस लावलेलं आहे वरती, म्हणजे याची रिॲक्शन इंटरनल रिॲक्शन होते, म्हणजे ती कोणती आहे, कन्झर्वेशन म्हणजे साठवणूक त्या ठिकाणी होते, म्हणजे याचं आहे पर्याय क्रमांक एक. हे त्याचं काय आहे उत्तर आहे, भारत बायोटेक अँड कोविशिल्ड बायोनो सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. याचा स्क्रीनशॉट काढा, काय म्हणतो स्टडी मोटिवेशनल काहीतरी म्हणतो, एक मिनटं हा बायोनो सर तुम्ही मला रिप्लाय देत नाही, मीही टाकलं होतं. हो का टाकला असेल बाळू, काय असतात रे अरे तुम्हाला कसं सांगू, एवढे मॅसेज एवढे फोन्स एवढे कॉल्स सगळ्यांचे येत आहेत, काल मी त्यासाठी डायरेक्टली लाईव्ह आलो, खरं तर कसं सांगू तुम्हाला मी, एवढे विद्यार्थी असतात आणि प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नसतं. 60 नंबरचा प्रश्न पटापट आज प्रश्न घेतोय, 1.5 तासामध्ये सुद्धा आपले प्रश्न पटकनी होऊ शकतात, हे लक्षात घ्या. हाऊ मच इज द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉईंट ऑफ द इथेनॉल अँड प्युअर वॉटर, मला सांगा बरं प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो हे माहिती पाहिजे तुम्हाला. प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो, उकळतो किती डिग्रीला सगळ्यांना माहिती, 100 डिग्रीला उकळतं की नाही प्युअर वॉटर. आणि इथेनॉलचा असतो 52-78, मला सांगा या दोघांमधला फरक किती आहे, 100-78 किती उत्तर असणार आहे, सांगा पटापट, चला उत्तर येऊ द्या. 100-78 उत्तर काय असणार आहे, पटापट उत्तर आलं पाहिजे, 100-78 येस व्हेरी गुड, पटकन उत्तर येऊ द्या. हाऊ मच इज द डिफरन्स म्हटलं आहे, दोघांमधला फरक सांगा किती आहे, 100-78 म्हणजे उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार आहे. प्रत्येकाचं आलं आहे पहा, येस व्हेरी गुड, 100 डिग्री असणार आहे, 100-78 गेले आहे. सर मी जीमेल बरोबर दिला होता पण रजिस्टर नंबर पण बरोबर दिला होता, ओके पाहूया आपण त्यांच्याशी चर्चा करूया, तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचलेत बरं वाटलं, समजलं, याचा आहे 100 याचा आहे 78, 100 म्हणून 78 गेले, उत्तर उरलं 22 म्हणजे याचं उत्तर आलं 22. पुढे पहा ऑस्ट्रीच हे शिकवलंय तुम्हाला मी, पहा ऑस्ट्रीच ऑफ फॉलोइंग, पहा तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, पाहूया याचं उत्तर किती जण देते. विच ऑफ द फॉलोइंग शोज द मॉडिफिकेशन ऑफ द फीट फॉर फास्ट रनर बर्ड लाईक ऑस्ट्रीच, मला सांगा बरं कोणते फीट हे फास्ट रनिंगसाठी असतात, पाय दिले तुमच्यासमोर पाय दाखवलेले आहेत आणि ते फास्ट रनिंगसाठी कोणत्या प्रकारचे पाय वापरले जातात. थँक्यू सो मच बाळांनो सगळ्यांनी लाईक केलं, तुम्ही ज्या वेळेसला सर्वजण लाईक करता बाळांनो मला बरं वाटतं की सर्वांच्या लाईक्स मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळतं. थँक्यू सो मच एव्हरीवन, नवीन असाल तर बाळांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मी वेगळ्या प्रकारचा पर्याय वापरत नाही की जे सबस्क्राईब आहे त्यांनीच कमेंट करायच्या किंवा काय असेल XY, त्यामुळे सर्व आपलेच विद्यार्थी आहेत त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाळांनो, कारण की मी महत्त्वाचे अपडेट देत असतो. काल मी लाईव्ह घेतलं, कोणतीच लिंक शेअर न करता डायरेक्टली आपले भरपूर असे विद्यार्थी जॉईन झाले कारण की त्यांनी सबस्क्राईब केलं होतं. थँक्यू सो मच. पुढे पहा काय उत्तर असेल ते फास्ट रनिंगसाठी, लाईक ऑस्ट्रीच हॅज 3 टोज डायरेक्टेड फॉरवर्ड, म्हणजे अशा पद्धतीचे टो असतात फास्ट रनिंगसाठी, म्हणजे मला सांगा याचे असतात पहा असे टो असतात त्यांचे, हे अडकं हे फांदीवरती बसण्यासाठी असतो, हा उभा राहण्यासाठी असतो जास्त, हे सुद्धा असं चिकटण्यासाठी वगैरे आपण काय म्हणतो, पण इथे जर पाहिलं फास्ट रनिंगला त्यांचा पंजा असा लांब असतो, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. फास्ट ऑस्ट्रीचचे पाय असे असतात, लक्षात घ्या. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न काय सांगितला आहे, ऑन दी बेसिस ऑफ नेचर म्हटलंय, ऑन दी बेसिस ऑफ द नेचर डिसिजेस सिलेक्ट दी ऑड ग्रुप म्हटलंय, ऑन दी बेसिस ऑफ द नेचर ऑफ द डिसीज सिलेक्ट दी ऑड ग्रुप. हेपॅटिटिस म्हटलंय, डिसीज म्हणजे आजार आहेत बाळांनो, आजारांच्या बेसवरती मला सांगा ऑड म्हणजे चुकीची पेअर कोणती आहे. हेपॅटिटिस, रेबीज फ्लू म्हटलंय, लेप्रसी आहे, टायफॉइड इंटेरिटीस आहे, कॅन्सर आहे, अर्थिटिक्स म्हणजे बाळांनो हाडांचा आपण म्हणतो त्याला, कॅटरॅक्ट आहे बाळांनो,
स्कर्वी आहे, रिकेट्स आहेत, पॅलाग्रा आहे, काय असेल सांगा बरं, मला सांगा। याच्यामध्ये काही व्हायरल डिसीज आहेत म्हणजे याच्यामध्ये तुमचं ऑप्शन काय असणार आहे असं मी विचारलं आहे। पहा आता मला सांगा, ए काय दाखवतो आहे, ए जर पाहिला तर हे संपूर्ण कोणते आहेत बाबा, व्हायरल आहेत, व्हायरल विषाणूने होणारे आहेत, व्हायरल म्हणजे विषाणू। या ठिकाणी आपण जर पाहिलं सी, जर पाहिलं सी, सी जर पाहिलं तर हे डिफिशियन्सी आहेत बाबा, पेलाग्रा रिकेट्स डिफिशियन्सी म्हणजे कमतरता असतात, डिफिशियन्सीने तयार होतात, बरोबर ना बाबांनो। सर संडीच्या एक्झामला पासवर्ड आणि युजर नेम ते मिळत करतात का, कारण सर पासवर्ड आणि युजर नेम काय टाकायचा माहीत नाही। हो देणार आहे बाबांनो, पासवर्ड तुम्हाला 2 दिवस आधी मिळणार आहे, हे तुम्हाला मी याच्या आधी सुद्धा सांगितलंय। ओके ओके उत्तर आले, पहा पुष्करने एक्सप्लेन सुद्धा केलंय सुंदर। पहा इथे लेप्रसी, इथे पहा कॅन्सर, आर्थरिटिक आणि हे जर पाहिले बाबांनो तर हे आजार जर पाहिले तर हे कम्युनिकेटर आहे, म्हणजे एकमेकांशी रिलेटेड असणारे आहे, पण थोडक्यात बाबांनो नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत बाबांनो, नॉ संसर्गजन्य नाही आहेत। फक्त इथे जर पाहिलं तर हे कोणत्याच प्रकारामध्ये येत नाही, म्हणजे येतात याचा वेगळा प्रकार आहे, याचा वेगळा प्रकार आहे, याचा वेगळा प्रकार आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे याचं 62 नंबरच्या प्रश्नाचं। त्यानंतर तुमच्यासमोर एक आकृती दिसते आहे, पहा आकृती दिसते का प्रत्येकाला आकृती, या आकृतीमध्ये पहा आयडेंटिफाय द टिश्यू, ऊती ओळखायला सांगितली आहे, क्लोरो पाहायचं म्हटलंय, कॉन्ड्रोसाइट्स म्हटलंय, हायलिन म्हटलेलं आहे, मॅट्रिक्स दाखवलंय तुम्हाला, आणि याच्यामध्ये असणारी जी ऊती आहे म्हणजे हा जो ऊतीचा प्रकार आहे हा कोणता असणार आहे, म्हणजे कार्टिलेज आहे, त्यानंतर बोन ऊती आहे, ॲडिपोज आहे की लिगामेंट आहे, हे मी तुम्हाला। नाईनचा पेपर कधी आहे सर, MTSC 9चा पेपर बघानो अजून डेट फिक्स नाही आहे, पण होईल 100% होणार आहे। येस सर मुलांनी लाईक केलं नाही, ठीक आहे बाबांनो, ज्यांनी लाईक केलं नाही बाबांनो बिंदास मी डिसलाईक करू शकतो, जे माझे विद्यार्थी आहेत ते लाईकच करतात ओके आणि करतील सर्वजण लाईक बाबांनो, सर्वजण लाईक करा। 125 लाईक्सचं आपलं टार्गेट होतं ते 1 सेकंदात पूर्ण झालं, पहा तुमच्यासमोर 125 लाईक दिसत असतील आणि ही सर्व विद्यार्थी लाईक करतात बाबांनो, माझा कोणताही व्हिडिओ असू द्या, काल मी लाईव्ह घेतलं 3 मिनिटाचं आणि 100 लाईक्स पटकनी झाल्या, दॅट इज अ क्वालिटी, आणि ही माझ्या विद्यार्थ्यांची क्वालिटी आहे बाळांनो, लक्षात घ्या, सपोर्टिव्ह क्वालिटी आहे विद्यार्थ्यांची माझ्या। ओके पुढे पहा, म्हणजे त्यांनी सांगितलंय हा जो आहे ना बाळांनो कार्टिलेज आहे संयोजी, ओके हे लक्षात घ्या। किती वाजता सर मॉक टेस्ट, आज किती वाजता आहे बाळांनो, कालचीच टेस्ट आज सोडवायची आहे, ओके लक्षात घ्या, मराठी मिडियमचे 6वीचे हा घेणार आहे बाळांनो, 6वीचे मी घेणार आहे बाळांनो, थोडंसं 6वीचे विद्यार्थी थोडीशी मला तुम्हाला एकत्र रिक्वेस्ट करायची, थोडंसं थांबा बाळांनो 9वीचा पेपर होऊ द्या, मग फक्त 6वी आणि 6वी असणार आहे, ओके त्यामुळे 9वीचा एक आपण पेपर घेतोय, तुम्ही हे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेच, पण बाळांनो थोडंसं वेट करा, थोडंसं वेट करा, तेवढं झालं का तुमच्याकडेच येणार आहे मी पुन्हा। इकडे पहा क्लोरोसाइट्स, इथे पहा कार्टिलेज आहे बाळांनो, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। पुढचं पहा प्रश्न 64 नंबरचा प्रश्न, पहा काय दिसतोय 64 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर ट्रू इन दी रेस्पिरेशन, आता हे रेस्पिरेशन तुम्हाला मी शिकवलंय रेस्पिरेशनच्या याच्यामध्ये, कालच्या लाईव्हच्या लिंकमध्ये, व्हिडिओच्या लिंक, व्हिडिओमध्ये मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। पहा सर आज किती वाजेपर्यंत लेक्चर आहे बाबांनो, लवकर जर संपलं 100 प्रश्न घ्यायचेत आज आपल्याला फक्त, आता आपले 64 म्हणजे फक्त 35 प्रश्न बाकी आहेत, साधारणतः 7-7:30 पर्यंत आपण 7:30 पर्यंत चालेल, 7:30-7:45 पर्यंत ओके, पण आपण घेऊया। ड्युरिंग द एक्सहॅलेशन मसल्स ऑफ द डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट म्हटलंय, एक्सहॅलेशन श्वास घेतोय आपण, पहा श्वास घेतोय, एक्स एक्स म्हणजे बाहेर टाकतोय, बाहेर टाकतोय बाबांनो श्वास आत, एक्स म्हणजे बाहेर टाकणे, फास्ट रिपीटेड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द डायफ्रॅम मसल्स कॉज हिकअप्स, बरोबर आहे बाबांनो, इथे तुम्हाला सांगितले पाहिजे, म्हणजे ट्रू बरोबर वाक्य तुम्हाला शोधायचे, बरोबर वाक्य तुम्हाला शोधायचं आहे, लक्षात घ्या। इथे मला सांगा एक्सेलेशनला डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट होते का, डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट होते का बाबांनो, पहा बरं म्हणजे कमी होते का, नाही, हे तर याचं उत्तर नसणार आहे। मसल्स अट्रॅक्ट टू द रिप केज कॉन्ट्रॅक्ट ड्युरिंग द एक्सेलेशन, अट्रॅक्ट होतात का, नाही, हे चुकीचं सांगितलं, इथे फक्त फास्ट रिपीटेड कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ द डायफ्रॅम मसल्स कॉज द हिकअप्स, म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी बाळांनो अंगुंचल पाहू शकतं, कमी होऊ शकतं, म्हणजे याचं आहे ओनली टू हे
उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. एक्सप्रेशन ड्यूरिंग द एक्सलेशन मसल्स ऑफ द डायफ्रेम्स एंड मसल्स अटैच टू द रिब कैन रिलैक्स ब्रिंगिंग रिब केज डाउनवर्ड एंड इनवर्ड मेकिंग द डायफ्रेम्स डोम शेप. म्हणजे तो असणार आहे, म्हणजे याचं उत्तर काय आहे 52 आहे. सर MTSCचा फॉर्म कसा भरायचा? 52 अजून फॉर्म सुटले नाही आहेत, सुटल्यावरती 100% मी तुम्हाला सांगेल. 64-65 नंबरचा प्रश्न घ्या. 65 नंबरचा प्रश्न जनरल. आता उरलेले प्रश्न 52 जनरल नॉलेजचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये आपले राहिले. पटापट प्रश्नपत्रिका होईल आपली, लक्ष द्या सर्वांनी फक्त. कन्झम्पशन ऑफ द जॅगरी डेट्स चिक्कू व्हीट गहू ग्रीन लिफी व्हेजिटेबल कॅन हेल्प प्रिव्हेंट काय सांगा बरं 52? गुळ असेल, डेट्स, चिक्कू असेल, गोड पदार्थ आहेत खरं तर हे. म्हणजे रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस आहे, गॉइटर म्हणतो आपण त्याला, अनिमिया आहे, रिकेट्स आहेत, कशासाठी वापरायला जाईल सांगा बरं 52 आहे. ओके 52 काही हरकत नाही, पण कोण सांगतं 52? काल तुम्हाला मी एक वेळापत्रक दिलंय, त्या वेळापत्रकाप्रमाणे शेवटच्या दिवसांमध्ये प्लीज अभ्यास करा, प्लीज 52 नियोजन करा, नवीन काही शिकू नका. प्रश्नपत्रिकांवरती 52 भर द्या, जेवढं झालंय ते रिपीट करा. मी जेवढं शिकवलंय त्याच्यावरती उद्या तुम्हाला हे पण सांगतोय, उद्यापासून आपण रॅपिड स्टडी घेतोय 6 वाजता. रोजचा आपला टायमिंग असेल 6 ते 7:30-8 आपला रॅपिड स्टडी असेल, 6 ते 8. लक्षात घ्या, तुम्हाला रॅपिड स्टडीला उपस्थित राहायचे, संपूर्ण प्रकरण घेणार आहे मी. उद्यापासून आपण रॅपिड स्टडी घेतोय, उद्यापासून आपण रॅपिड स्टडी चालू करतोय, लक्षात घ्या. रॅपिड स्टडी संपूर्ण प्रकरण घेणार आहे मी, रॅपिड स्टडी घेतोय उद्यापासून. ओके सगळ्यांनी प्रेझेंट रहा. ओके सर आजपासून घ्या ना, आजपासून 52, आज सायंकाळी वेळ नाही रे 52. 3 दिवस मी शेवटचे 3 दिवस नक्कीच घेईल तुमची सकाळी सकाळी. लिंक किती वाजता येणार आहे? अरे ओम बाळा, मॉक टेस्टची लिंक आली पहा ना बाळा, कालच्या एक मी लाईव्ह घेतला त्याच्यामध्ये पहा ना बाळा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हा प्रश्न कोणत्या वर्षीचा आहे 52? हा प्रश्न म्हणजे काही 2015 आहे. ओके पुढे पहा, काय उत्तर असेल ते 52 याचं पहा बरं. सिम्पल आहे पहा बरं, इथे कॉज ड्यू टू द लॅक ऑफ द आयर्न म्हटलेलं आहे. म्हणजे इथे पहा, म्हणजे इथे काय आहे, नाईट ब्लाइंडनेस 52 इथे काय म्हणले त्यांनी, कन्झम्पशन्स हेल्प प्रिव्हेंट. पहा मला सांगा, नाईट ब्लाइंडनेस रातांधळेपणाला आपल्याला वेगळे लागत नाही आहे, गॉइटर असेल, ॲनिमिया पहा 52, ॲनिमियामुळं काय होतं आहे, डिफिशियन्सी टू कॉज ड्यू टू द लॅक ऑफ आयर्न, म्हणजे लोखंडाचं प्रमाण जर कमी असेल आपल्या शरीरामध्ये, लोखंडाचं काही ना काहीतरी प्रमाण असतं. 10वीच्या बोर्ड परीक्षेचा टाइम टेबल कधी येणार आहे 52? अजून तरी आला नाही आहे, टेंटेटिव्ह आलेला आहे, तो तुम्हाला सांगेन बाळा. ओके भिसे नावाचा विद्यार्थी. तर काय असेल 52? ॲनिमिया हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या, ज्याला या संपूर्ण गोष्टींची आवश्यकता असते हे पण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे माझा, विच ऑफ द फॉलोईंग इज एन एक्झाम्पल ऑफ द स्टोरेज स्टेम शोईंग द व्हेजिटेटिव्ह प्रोपोर्शन. पहा काय म्हटलं त्यांनी, पहा, विच ऑफ द फॉलोईंग एक्झाम्पल ऑफ द स्टोरेज स्टेम शोईंग द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हटलं, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हटलेलं आहे, कोण सांगतं उत्तर काय असेल? काय म्हटलं त्यांनी, क्रिस्टेनथेमम अँड पोटॅटो म्हटलंय, ॲस्पॅरागस अँड डहलिया म्हटलेलं आहे, कन्ना अँड ॲटम म्हटलेलं आहे, स्वीट पोटॅटो अँड गिंजर म्हटलेलं आहे. म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला मी ऑलरेडी घेतला आहे याच्या आधी. पहा त्यांनी काय सांगितलंय, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर काय असणार आहे. प्रश्न काय विचारला आहे, स्टोरेज स्टेम शोविंग द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हटलेलं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो 52. क्रिस्टथेन्समध्ये असतं का, हे स्टोरेज स्टेम आहे का, स्टोरेज होतं का याच्यामध्ये पोटॅटोमध्ये? नाही होत. याच्यामध्ये होतं का 52? बोथ आर स्टोरेज रूट्स, ही रूट्स आहेत 52, हे स्टोरेज करतात. ओके त्यानंतर 52 पुढे काय म्हटलं त्यांनी, स्वीट पोटॅटो जर घेतला आपण तर इज अ स्टोरेज रूट आहेत 52, हे सुद्धा स्टोरेज रूट आहे. तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विचारलं त्यांनी, म्हणून ऑप्शन नंबर डी काय आहे त्याचं उत्तर आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजे स्टोरेज नकोय, प्रोपॅगेशन होतंय, म्हणजे जिथे स्टोरेज होत नाही तिथे प्रोपॅगेशन आपल्याला पाहायला मिळतं, हे लक्षात घ्या. परीक्षा कधी आहे? परीक्षा 52 रविवारी आहे. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट म्हटलंय, वन टाइम इन्फेक्शन बाय द एड्स व्हायरस इन इनसफिशियंट टू वीकेन द इम्युनिटी सिस्टीम. एकदा एड्सची लागण झाली की आपली इम्युनिटी सिस्टीम 52 कमकुवत होते, बरोबर आहे का? पहा हे तुम्हाला म्हटलं, करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे, बरोबर वाक्य तुम्हाला शोधायचं आहे, लक्षात घ्या. काय वाक्य असेल पहा बरं,
काय वाक्य असेल, पण तुम्हाला मेरिट किती असतं हे सुद्धा मी आज मेरिटवरती एखादा व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. ओके, तुमच्यासाठी आज एक मेरिटवरती एखादा व्हिडिओ मिळेल 100%. बनो, फक्त मला तुमच्याकडून तुमचं प्रोत्साहन पाहिजे, तुम्ही ॲक्टिव्हनेस पाहिजे. तुम्ही सर्वजण, मी एखाद्या वेळेसला लाईव्हसुद्धा येऊ शकतो, त्यामुळं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बनो, मी लाईव्ह आल्या लगेच यूट्यूब तुम्हाला लिंक पाठवेल की लाईव्ह सुरू झालंय, मी तुम्हाला कोणताही अपडेट कधीही देऊ शकतो हे लक्षात घ्या. आणि जो महत्त्वाचा या परीक्षेसंदर्भातला असेल. ओके, व्हेरी गुड. पुढे पहा काय म्हटलंय, इथे काय म्हटलंय, वन टाईम इन्फेक्शन बाय एड्स व्हायरस इन सफिशियंट टू विकन. लगेच आपल्याला आपली इम्युनिटी सिस्टीम बाद होते का? बाळांनो, नाही होत. आणि म्हणले पहा, मिसलेस इज अ बॅक्टेरियल डिसीज अँड अफेक्ट द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती अफेक्ट करते का? नाही करत. डायरिया इज अ कॉज ड्यू टू द बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतं का? तो नाही होत. म्हणजे इथे फक्त एकच वाक्य तुम्ही जर पाहिले तर पहा, DPT व्हॅक्सिन इज गिवन टू द इन्फंट्स फॉर इम्युनिटी इन द डिसीज हुपिंग कफ डायरिया अँड टेटॅनस. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. कारण की विथ अ HIV लीड्स टू एड्स मिलनेस इज अ व्हायरल डिसीज. बॅक्टेरियल इन्फेक्शन इज नॉट द ओनली कॉज ऑफ द डायरिया. इट इज कॅन बी कॉज टू इन्फेक्शियस इमोशन, स्ट्रेस, फूड पॉइजनिंग एट्सेट्रा ऑल्सो. अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन इज नॉट द ओनली कॉज ऑफ डायरिया. म्हणजे बॅक्टेरिया फक्त डायरिया असतं का? नाही. हे पण लक्षात घ्या, आम्ही गोल्ड मेडल लाना आहे. येस, 100% तुम्हाला गोल्ड मेडल मिळेल. बाळांनो, पुढे पहा 68 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज सोर्स ऑफ नायट्रोजिनियस कंपाऊंड. नायट्रोजिनियस घटक तयार करणारा सोर्स कोणता आहे याच्यातला? कोण सांगतंस? सर, मला मॉक टेस्टची लिंक, मॉक टेस्टच्या लिंक व्हिडिओचा व्हिडिओ मध्ये देता का? अरे, कालच आपण लाईव्ह घेतलंय, पहा ना बाळांनो. डायरेक्टली मी माझी इमेज तुम्हाला दिसत असेल, काल मी लाईव्ह घेतलं होतं डायरेक्ट. तुमच्यातले बरेच विद्यार्थी जे आपले सबस्क्रायबर ज्यांनी केलेले आहेत ते लगेच आले होते, जे अभ्यास करत होते आपल्या चॅनेलवरती, त्यांना एका मिनिटामध्ये दिसलं. बरेच विद्यार्थी होते काल, 1000 विद्यार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आहे आपला. व्हिडिओमध्ये देता का? हो, व्हिडिओच्या मध्ये दिली आहे, पहा ना बाळांनो. मॉक टेस्टची लिंक या व्हिडिओमध्ये देता का? या व्हिडिओमध्ये बाळांनो, या मॉक टेस्टची लिंक, हां, मॉक टेस्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये देता का असा तुम्ही प्रश्न. हो बाळांनो, शेवटी देतो तुम्हाला. ओके, किंवा कालचा जो व्हिडिओ होता त्याच्या कमेंट बॉक्समध्ये पाहा ना बाळा, प्लीज कमेंट बॉक्समध्ये पाहा ना कालच्या व्हिडिओमध्ये. प्लीज बाळा, प्लीज पहा पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज सोर्स ऑफ द नायट्रोजिनियस कंपाऊंड. पहा, म्हटलं त्यांनी मॉथ ब्रेन्स म्हटले, आहार म्हटलेला आहे मूग, रगी म्हटलंय, सोयाबीन, तीळ, स्प्राउटेड पल्सेस म्हटलंय, कॉड लिव्हर म्हटलंय. काय असेल रे बाळांनो याचं उत्तर? पहा बरं काय म्हटलंय, प्रोटीन्स आर द सोर्स ऑफ द नायट्रोजिनियस कंपाऊंड्स म्हटलेलं आहे. इट इज डायट आर हार ऑर मोथ बीन्स आर द प्रायमरी सोर्स ऑफ द प्रोटीन्स. म्हणजे हे जे आहे आहार आणि हे जे मोद आहे हे काय देतात? प्रोटीन देतात. प्रोटीन म्हणजे त्या ठिकाणी बाळांनो काय म्हटलंय, नायट्रोजिनियस कंपाऊंड आपल्याला मिळतात. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आहे. सर, तुम्ही दिलेली लिंक जर टाकली तर युजर नेम आणि पासवर्ड. बाळांनो, मी त्या सरांशी आज पुन्हा कॉन्टॅक्ट करतो आणि तुम्हाला नवीन एक लिंक देण्याचा खरं तर प्रयत्न करतो 100%. जेणेकरून तुम्हाला ती लिंक जर मिळाली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. 1 मिनिट मी चेक करतो. सरांना मी काल लिंक सेंड करायला सांगितलेली होती, त्यांनी जर सेंड केली असेल तर 100% ती लिंक मी तुम्हाला 100% पाठवेल बाळांनो. ओके, ती लिंक तुम्हाला मी 100% शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला ती मला पाठवता येईल. ओके बाळांनो, लिंक आलेली आहे. लिंक आपल्याला सरांनी पाठवलेली आहे. तुम्हाला लिंक ही पहा, मला व्हॉट्सअपला लिंक केली आहे, त्यांना मी लिंक मागितली होती, आपल्याला लिंकसुद्धा आलेली आहे लक्षात घ्या. आणि ही लिंक तुम्हाला मी सेंड करतो. ओके, ही लिंक आपल्याला सरांनी पाठवलेली आहे, त्याचा युजर नेम पहा. ओके, काल तुम्हाला मी जी लिंक दिली त्याच्यामध्ये युजर नेम टाका. चला, हा दिसतोय का सगळ्यांना युजर नेम आणि पासवर्ड? येस, युजर नेम आणि पासवर्ड दिसतोय सगळ्यांना? पहा, युजर नेम आणि पासवर्ड, युजर नेम आणि पासवर्ड सगळ्यांनी यूज करा. कालची जी लिंक होते ना त्याच्यामध्ये हा युजर नेम आणि पासवर्ड यूज करा. ओके, कारण की बाळांनो सर आपले मित्रच आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मला संपूर्ण अपडेट सर स्वतः मला व्हॉट्सअपला सेंड करत असतात. संपूर्ण अपडेट सरांनी मला सेंड केले, काल मेसेज सुद्धा पाठवले. हा आहे. ओके, येस, दिसली सगळ्यांना?
व्हॉट्सअपवर सेंड करा. ओके बानो, व्हॉट्सअपला तुम्हाला सेंड करतो. ओके, नो प्रॉब्लम. येस, वेलकम ऑल ऑफ यू. दिसलं सर्वांना? सर खालचे दाखवा ना. खालचं काय बानो? खाले पासवर्ड दिला आहे तुम्हाला. अशा पद्धतीने काल तुम्हाला दिलेलं आहे. दुसरी एक लिंक पाठवली आहे त्यांनी, यूट्यूबची पण एक लिंक आहे, ती सुद्धा तुम्हाला मी शेअर करेल. ओके ठीक आहे बानो. ओके, दिसले सगळ्यांना? सर आम्हाला लिंक आली नाही. तुमचे सुद्धा मी प्रश्न पुढे मांडतो आणि त्यानुसार लिंक तुम्हाला का आली नाही हे सुद्धा आपण करूया. ओके, पुढे पहा. सिक्रेशन ऑफ द विच ग्लँड, ग्लँड म्हणजे ग्रंथी बानो. सिक्रेशन ऑफ द विच ग्लँड विच नॉट एंटर इन द ब्लड डायरेक्टली. पहा मला सांगा, सिक्रेशन ऑफ विच ग्लँड विल नॉट एंटर द ब्लड डायरेक्टली. मला सांगा कोणत्या ग्रंथींचे डायरेक्ट आपल्या होत नाही. पहा, ग्रुपवर सेंड करा. हो नक्कीच करणार आहे बानो. इंग्लिशचा कोड आहे सर, ते इंग्लिशचा कोड आहे. नाही बानो, दोघांसाठी एकच कोड असतो. दोघांसाठी एकच कोड असतो, लक्षात घ्या. कोड हा सर्वांसाठी एकच आहे हे लक्षात घ्या, कारण की या परीक्षेला सर्वांसाठी एकच कोड वापरला आहे. लाईक करा प्लीज. अरे लाईक करतील रे सर्व विद्यार्थी. अरे 150 लाईक झाल्या नाही का अजून? सगळ्यांनी लाईक करा बरं फास्टमध्ये. ओके चला, माझा प्रश्न असा होता. आपले विद्यार्थी आहेत बावनो, लाईक करतात सर्वजण. पहा, सिक्रेशन ऑफ द विच ग्लँड, कोणती ग्लँड असते बावनो? थायमस ग्लँड आहे, सिबेसियस ग्लँड आहे, पिनियल ग्लँड आहे की ॲड्रिनल ग्लँड आहे? महत्वाचा प्रश्न आहे. ओके यस सर, माझी ट्युशन आहे 7 लेफ्ट होणार आहे. ओके बावनो, नक्कीच लेफ्ट व्हा, नंतर पाहू शकता तुम्ही. वेगवेगळं आहे असं आहे का? मी पाहतो, जरा चेक करतो. ओके, तुम्हाला लिंक सर्वांना सेंड करतो मी. ओके यस, व्हेरी गुड, थँक्यू. 150 लाईक्स इन अ फ्यू मिनिट्स, थँक्यू ऑल ऑफ यू ऑल माय डियर. पुढे पहा, थायमस ग्लँड आहे बानो, पिनियल आहे, कोणती आहे पहा बरं. मराठीचा कोड वेगळा आहे का? चेक करतो मी एकदा, नाही तर त्यांना परत एकदा मेसेज करतो सरांना किंवा कॉल करतो. ओके ठीक आहे. रुपेशनी लिंक मला काल पाठवली होती आपल्या रुपेशने. पहा 69 म्हणजे माझ्या आधी तुमच्याकडून मला अपडेट येतो बावनो, लक्षात घ्या. एवढे माझे विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत हे पण लक्षात घ्या. ओके, थायमस ग्लँड, पिनियल ग्लँड, कोणती ग्लँड आहे बावनो? नॉट एंटर ब्लडमध्ये डायरेक्टली एंटर होत नाही अशी कोणती ग्लँड आहे? कोणती आहे? सिबेसियस ग्लँड म्हणतो आपण त्याला. ऑप्शन नंबर सी आहे, सिबेसियस म्हटलंय बरोबर. बऱ्याच जणांची उत्तर आली आहे सिबेसियस ग्लँड. पुढचा ऑप्शन माझा असा असेल. पहा हे लक्षात घ्या, इथे क्वेश्चन थोडासा रिपीट झाला आहे माझ्याकडून. डबल क्वेश्चन आला आहे, सीबीएसईएस आहे, डबल क्वेश्चन झाला आहे आपल्याकडून. पुढे पहा, 70 नंबरचा प्रश्न काय आहे पहा बरं, चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनलीज इज नॉट बाउंड बाय द सेल मेम्ब्रेन असं म्हटलंय. सेल मेम्ब्रेन म्हटलेलं आहे, युजर नेम डिफरंट आहे असं म्हणतात विद्यार्थी. पाहूया काय होतं त्याच्यावरती. पहा, विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनलीज नॉट बाउंड बाय द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनने बांधली जात नाही. सर 6वीची मॉक टेस्ट 22 येणार आहे. पहा मला काय असेल, मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम्स, क्लोरोप्लास्ट, लायझोझोम्स, काय असेल उत्तर याच्यामध्ये सांगा बरं पटकन. जे की इथे मी तुम्हाला म्हटलंय की नॉट बाउंड बाय दी सेल मेम्ब्रेन असं म्हटलंय. नॉट बाउंड बाय दी सेल मेम्ब्रेन असं दिलेलं आहे. आणि रायबोझोम्स आर जस्ट रायबोझोमल RNA ग्रॅन्युअल्स म्हटलंय. म्हणजेच बावनो याचं उत्तर काय असणार आहे, रायबोझोम्स आहे बावनो. नॉट बाउंड बाय दी सेल मेम्ब्रेन, जे की सेल मेम्ब्रेननी मानली जात नाही हे लक्षात घ्या. नॉट बाउंड बाय दी सेल मेम्ब्रेन असं म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या. आता आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिलेली आहे. बरेचसे एक जण विचारतोय की मॉक टेस्टची लिंक देतो बावन तुम्हाला, थोड्या वेळाने लिंक देतो. सर्वांनी लिंक सोडवा. बऱ्याच जणांनी मॉक टेस्टची लिंक दिलेली आहे, सगळ्यांचं अभिनंदन आहे बावनो. सोपं आहे, तुम्हाला अनुभव आला असेल की खूप सोपं आहे, काय अवघड नाही आहे. मॉक टेस्ट म्हणजे काय अवघड नसतं. तुम्हाला ऑलरेडी मी एक व्हिडिओ तयार करून सांगितला होता. एकच व्हिडिओ मी तुम्हाला दिला, जास्त वेळ तुमचा घेतला नाही. टाईमपास होऊ नये हा माझा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे तुम्हाला एकाच याच्यामध्ये समजलं की मॉक टेस्ट कशी सोडवायची आहे, काय करायचं. त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने मॉक टेस्ट दिली. पहा, द लार्जेस्ट सेल इन ह्युमन बॉडी इज, मला सांगा लार्जेस्ट सेल इन ह्युमन बॉडी इज असं मी म्हणतोय काय असेल सांगा बरं बावनो. न्यूरॉन आहे, लिव्हर सेल आहे, सेल ऑफ दी हर्ट मसल आहे की सेल ऑफ पॅनक्रीज आहे, काय असेल उत्तर. पहा, कृष्णा कापसेचं उत्तर आलंय, अथर्व खाडे असेल, तळवेकर आहे, भरपूर असे विद्यार्थी आहेत बावनो. त्याच्यामुळे मी जास्त नावं घेणार नाही, शेवटी मी सर्वांची नावं दाखवेल की कोणकोण आपले ॲक्टिव्ह विद्यार्थी आहेत. कोणता आहे बावनो सांगा, सगळ्यात मोठी सेल कोणती असणार आहे लक्षात घ्या बावनो. आपल्या शरीरातील त्यांनी काय म्हटलं, ह्युमन बॉडीमधली सगळ्यात मोठी सेल जर कोणती असेल तर न्यूरॉन असो. न्यूरॉन लक्षात घ्या, सगळ्यात मोठी पेशी आहे न्यूरॉन, हे त्याचं उत्तर आहे. लिव्हर सेल नाही, हर्ट मसल पण नाही आणि सेल पॅनक्रीज पण नाही, याचं उत्तर आहे लिव्हर
न्यूरॉन आहे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे 72 नंबरचा प्रश्न. पुढे पहा, द प्रोसेस ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लार्वा, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लार्वा, लार्वा म्हणजे छोटीशी आळही असते बा, अनाशी थोडीशी, इन टू अन अडल्ट थ्रू द रिमार्कबेल, छोटासा भाग असतो बा, छोटासा घटक असतो, सॉरी, स्ट्रक्चरल चेंजेस इन द मेटामॉर्फोसिस इन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम द फेनॉमिना इज नॉट सीन, कशामध्ये बाळांनो, हा जो घटक आहे जो की प्रोसेस ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लार्वा कशामध्ये नसते. मॉक टेस्ट सोडवली तर चालेल का? हो सोडवा ना बाळांनो, का नाही सोडवा, अरे आले चान्स तर सोडून घ्यायचं, काय टेन्शन नाही, सोडवा बिंदास सोडवा बाळांनो, ही सर्वांसाठी आहे. खरं तर हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे, 6वीच्या विद्यार्थ्यांनी सोडवली तरी चालेल, आपले बरेचसे विद्यार्थी 8वीपासूनच तयारी करतात, त्यांनी पण ट्राय मारा बाळांनो, काय हरकत नाही आहे, त्याच्यामध्ये टेस्ट सोडवता येईल, त्यांचाही रेकॉर्ड होऊन जाईल. सर मॉक टेस्ट सोडू आणि किती वेळा सोडू शकतो ना बाळांनो, ती परत परत देता येते का? हो बाळांनो, कितीही वेळा तुम्हाला मॉक टेस्ट देता येते, ओके, नक्कीच तुम्हाला लक्षात आले सगळ्यांच्या. वन मिनिट बाळांनो, तुम्हाला मी काय करतो, वन मिनिट हा, एकच मिनिट, एक मिनिट, तुम्हाला मी तो मॅसेज इथे तुम्हाला सेंड करता येतो का पाहतो, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मी मेसेज देतो तो काय उत्तर असेल पहा. वन मिनिट हा बाळांनो, तुम्हाला ती लिंक या व्हिडिओच्या खाली शेअर करतो मी, दोन मिनटं बाळांनो, एकच मिनिट, या व्हिडिओच्या खाली मी शेअर करतो, एक मिनिट. आता याच्यामध्ये हां हां, अरे अरे दोन्ही पण आहेत ना बाळांनो, मराठीसाठी पण दिलेत आपल्याला त्यांनी. वन मिनिट हा बाळांनो, एकच मिनिट, अरे मराठी मीडियमचे विद्यार्थी तुमच्यासाठी सुद्धा आहे बाळांनो, हे पण लक्षात घ्या, इथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, इंग्लिशसाठी आणि हा मराठीसाठी पासवर्ड आहे आणि हा इंग्लिशसाठी आहे, बरोबर ना बाळांनो, 83 54 पहा, इंग्लिश आणि मराठी, वरचा इंग्लिश खालचा मराठी, इंग्लिश मराठी, ओके, इंग्लिश आणि मराठी, येस लक्षात घ्या, ओके, आलं आहे लक्षात सगळ्यांच्या, ठीक आहे. पुढे पहा, त्यांनी काय म्हटले बाळांनो, पहा, द प्रोसेस ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लार्वा इन टू एन अडल्ट काय असणार आहे, कशामध्ये असेल सांगा बरं, 72 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिले, पहा बरं, ही प्रोसेस याच्यामध्ये बाळांनो विच इज नॉट सीन म्हटलं, याच्यामध्ये दिसते, टोडमध्ये पण असते, मॉस्किटोमध्ये पण असते, फक्त अर्थवर्ममध्ये नसते, ओके, हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे, व्यवस्थितपणे समजून घ्या. त्यानंतर बाळांनो पुढचा प्रश्न घेतो मी, पुढचा प्रश्न काय आहे ते पाहूया लगेच, 73 नंबरचा प्रश्न आहे. हो सर, हो बाळांनो, लगेच तुम्हाला सेंड करेल मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, काय आहे त्यांचा नंबर बाळांनो मला तुम्हाला शेअर करता येणार नाही आहे, तसं त्यांनी मला सांगितलं आहे, कारण की त्यांची कामं चालू असतात खरं तर, आणि ते ठराविक त्यांना डिस्टर्बन्स नको असतं, हे पण लक्षात घ्या बाळांनो, त्यामुळे थोडीशी रिक्वेस्ट आहे, ओके, तुम्हाला मी अपडेट देतच राहतोय ना बाळांनो, ओके, काय होतं कुणाकडून नंबर आला काय झालं परत पुढे प्रॉब्लेम होतो असं होतं, त्यामुळं तुम्हाला मी माहिती तर देतच राहणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग लिव्हिंग बिईंग शोज लोवेस्ट लेवल ऑफ द ऑर्गॅनिझम ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग लिव्हिंग बिईंग शोज लोवेस्ट लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन असं म्हणतोय. आणि बाळांनो लक्षात घ्या, आपल्या व्हिडिओ आता इथून पुढे संपूर्ण होमी बाबा एक्झामसाठी सुद्धा त्या ठिकाणी यूज करणार आहोत, हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या, संपूर्ण ठिकाणी यांचा वापर केला जाणार आहे, सरांचा सुद्धा आपल्याशी कॉन्टॅक्ट आहे चांगल्या पद्धतीने, ते सुद्धा आपल्या व्हिडिओ पाहत असतात, त्याच्यामुळे बाळांनो मला त्या ठिकाणी त्यांची हे करत नाही, लिंक ओपन होत नाही, ठीक आहे, पाहूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग लिव्हिंग बिईंग शोज लोवेस्ट लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन असं म्हटलं, लोवेस्ट लेवल काय असेल सांगा, लोवेस्ट लेवल असं म्हटलेलं आहे, काय म्हटलंय पहा, विच ऑफ द फॉलोइंग लिव्हिंग बिईंग शोज द लोवेस्ट लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन असं म्हटलंय, काय असेल सांगा बरं, मॉस असेल, युग्लिन आहे, म्युकर आहे की लीच आहे, काय असेल उत्तर पहा बरं, 73 नंबर प्रश्नाचं काय असेल बाळांनो, कारण की इथे काय म्हटलंय, लोवेस्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हटलंय, कारण की इथे जर पाहिलं तर हा युग्लिन, हा बऱ्याच जणांचं उत्तर सी आलंय, बरोबर, सी उत्तर आहे, कारण की हा युनिसेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे, लक्षात घ्या, युनिसेल्युलर आहे, हे लक्षात घ्या, म्हणून याचं उत्तर आहे सी. त्यानंतर मला सांगा 74 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पटापट उत्तर येऊ द्या बाळांनो, कार्डियाक मसल, कार्डियाक बाळांनो, कार्डियाक मसल कशी असते, कोण सांगतं कार्डियाक मसल, आता याची उत्तरं खरं तर बाळांनो दोन आहेत,
सी पण येऊ शकतं आणि डी पण येऊ शकतं का? ब्रांच मल्टी न्यूक्लिएट सेल आहे का नाही, अनब्रांच आहे का 52, स्प्रे शेप सेल आहे का, स्पिंडल शेप असतो का नसतो, सिलिंड्रिकल शब्द असतो, कार्डियाकचा सिलिंड्रिकल सुद्धा असू शकतो, युनि न्यूक्लिएट असू शकतं, ब्रांच युनि न्यूक्लिएट असू शकतो किंवा सिलिंड्रिकल पण असतं आणि ब्रांच पण असतं, म्हणजे याची दोन्ही उत्तर येऊ शकतात 52, लक्षात घ्या. पण शक्यतो तुम्हाला जसं शक्य आहे ई सी किंवा डी तुम्ही म्हणू शकता. पुढे दिले 75 नंबरचा प्रश्न काय सांगतोय पहा इथे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सुटेबल फॉर पीसी कल्चर फॉर द फ्रेश वॉटर पॉन्ड असं म्हटलंय. आपण म्हणतो पहा हा फ्रेश वॉटर पॉन्डसाठी काय वापरतो, पॉम्फ्रेस्ट वापरतो, मृगल वापरतो, रोहू वापरतो की कटला वापरतो, म्हणजे मासाचा प्रकार आहे, कोणते मासे वापरतात कोण सांगतं? हा जो आहे ना पॉम्फ्रेट म्हणतो आपण ज्याला, हा मराईन आहे. मराईन म्हणजे कसा रे बाबांनो, खारा मासा आहे. मग इथे काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सुटेबल. नॉट सुटेबल म्हणजे खारा मासा जर चांगल्या पाण्यामध्ये जर टाकला फ्रेश वॉटरमध्ये, तुम्ही पाणी पिणार का बाबांनो मला सांगा बरं. पॉम्फ्रेट हा जो आहे ना हा मराईन म्हणजे समुद्रातला मासा आहे, हा जर चांगल्या पाण्यामध्ये टाकला तर तुम्ही पाणी पिणार का? यस नो, नाही पिणार ना. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे. बाकीचं मृगळ असेल, रोहू असेल, कटला असेल, हे स्वच्छ पाण्यातले मासे आहेत बाबांनो, लक्षात घ्या, ते आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. चला पुढचे शेवटचे जे प्रश्न आहेत 25, छोटे छोटे प्रश्न असणार आहेत पुढचे. सिलेक्ट द ऑड वन आउट ऑन द बेसिस ऑफ द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असं म्हटलंय. सिलेक्ट द ऑड वन आउट ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. मग इथे काय इन्क्लुडिंग द काय म्हटलंय त्यांनी, फायबर इन द डायट असं म्हटलं. इन्क्लुडिंग द फायबर इन द डायट म्हणजे ऑड वन आउट असं म्हटलंय. ऑड वन आउट म्हणजे वेगळा शब्द शोधायचा आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हटलंय, प्रिव्हेंटिव्ह म्हणजे वाचवणारे आपण त्याला म्हणतो. तर याच्यामध्ये काय असं सांगा बरं, इन्क्लुडिंग द फायबर्स इन द डायट असू शकतं 52, BCG बरोबर आहे, ॲडव्हर्टाईजमेंट बाय द हेल्थ डिपार्टमेंट टू क्लीन फ्लोअर पॉट्स होम एव्हरी वीक हे सुद्धा असेल 52. पण याच्यामध्ये हे सर्व जर पाहिलं आपण, फक्त याच्यामध्ये डॉट्सचा जर विचार केला, डॉट्स ट्रीटमेंट फॉर द ट्युबरक्युलॉसिस हा कशासाठी असतो, टीबीसाठी अँड नॉट अ प्रिव्हेंटिव्ह. हे प्रिव्हेंटिव्ह आहेत तिन्ही, हे प्रिव्हेंटिव्ह आहेत, प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत, पण हा डायरेक्टली डॉट हा ट्युबरक्युलॉसिस हा प्रिव्हेंटिव्ह मेजर नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जे प्रत्येकाचं उत्तर आलंय. 77 नंबरचा प्रश्न पहा 52, 200 विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलोय. म्हणजे एकाच लाईव्हमध्ये हजारो विद्यार्थ्यांनंतर हा व्हिडिओ पाहत असतात. काल ज्या वेळेसला मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, सरांशी चर्चा झाल्यानंतर भरपूर असे विद्यार्थी 52 या परीक्षेला बसलेत आणि हे चॅलेंज आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, स्वीकारायचं आहे. कारण की 52 लाखो रुपये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, लॅक ऑफ रुपये 52 लाखो रुपये आपण म्हणतो, लाखो रुपये भरून विद्यार्थ्यांनी 52 क्लास लावलेत या परीक्षेचे आणि त्यांना आपल्याला चॅलेंज करायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, हे लक्षात घ्या 52. परत देता येते का? हो येते ना 52. मॉक टेस्ट तुम्ही कितीही वेळा देऊ शकता मॉक टेस्ट. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग पार्ट डेड ॲनिमल इज यूज फॉर स्टिचिंग दी सर्जिकल उंड म्हटलंय 52. लक्षात घ्या, आपल्याला त्या विद्यार्थ्यांना सामोरं जायचं आहे आणि आपल्याला गोल्ड आणायचं आहे, हे लक्षात घ्या. A77 आहे. येस, व्हेरी गुड. काय म्हटलं त्यांनी, फॉलोइंग पार्ट आर डेड ॲनिमल यूज फॉर द स्टिकिंग दी सर्जिकल उंड असं म्हटलंय. पहा, सर्जिकल म्हणजे 52 काहीतरी सर्जरीसाठी त्याच्यावरती किंवा एखादी जखम झाली त्याच्यावरती त्याचा वापर केला जातो. हे काय असं 52? इंटेस्टाईन ऑफ द ॲनिमल, बरोबर. हे त्याचं उत्तर आहे जे तुम्ही चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. 78 नंबरचा प्रश्न सोपा आहे. ऑड म्हणजे वेगळा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. आउट बेसिस ऑफ द सीड सोविंग मेथड म्हटलंय. सीड सोविंग म्हणजे बिया लावणे. आपण म्हणतो ना की थोडक्यात भात लावणे, इतर लावणे. पहा बरं कशाचं असणार आहे सांगा बरं. इथे जर पाहिलं तर 52 शुगर केन प्लांटेड इन द फरोज मेड इन सॉइल रेस्ट ऑल आर सोन बाय द पोकिंग डेम इन टू द सॉइल वन बाय वन. म्हणजे याच्यामध्ये जर ठेवलं तर हे बिटर गॉर्ड आहे, वॉटरमेलन आहे, पम्पकिन आहे, त्यांच्या बिया लावल्या जातात 52. बिया आपण लावतो, पण शुगर केन तुम्ही कधी ऊस लावलाय का रे? तुमच्या इकडे ऊस आहे का? कोण सांगतो ऊस आहे का तुमच्याकडे? ऊस कसा लावतात माहिती का? त्यांची अशी काडी असते, अशी ऊसाची. तुमच्या आईला विचार, अशा काड्या लावतात, अशा 52 काडी लावतो ना आपण. म्हणजे इथे याचं उत्तर आहे शुगर केन. हो सर, आमच्या आहे.
सर तुमच्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज, नो सर आमच्याकडे ऊस नाही आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरी ऊस असणार आहे, म्हणजे ऊस अशा पद्धतीने काळे असतात बावनु त्याच्या असं जसं म्हणतो, पण बाकीच्यांच्या बिया असतात, बऱ्याच जणांच्या घरी शेतकरी दिसत आहेत. आता पुढचा प्रश्न तर खूप सोपा आहे, अमित हॅड अ अंडरगो इमर्जन्सी ब्लड ट्रान्सफ्युजन. पहा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बावनु, तुम्हाला ब्लडचं मी शिकवलं आहे, मी तुम्हाला वारंवार सांगतोय बावनु, आपण संपूर्ण सिलेबस पूर्ण करून घेतलेला आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओ पाहिल्या नसतील तर पहा, मी म्हणत नाही की तुम्ही सर्वच व्हिडिओ पहा, सर्व व्हिडिओ पाहू नका, जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्याच पहा. जो सिलेबस आपण घेतलाय, सिलेबस प्रकरणं शिकवली ती रिपीट करा वाटलंच तर, पण जेवढं शक्य आहे तेवढंच पहा. टाइमपास व्हिडिओ अजिबात पाहू नका असं मी म्हणेन, टाइमपास तर व्हिडिओ नाही आहे, पण ज्या टाइमपास होणाऱ्या व्हिडिओ, ज्याला अभ्यास एखाद्या गोष्टीचा येतोय, एखाद्याचा हा चॅप्टर पूर्ण असेल त्यांनी तो चॅप्टर पाहू नका, ती व्हिडिओ पाहू नका असं मी म्हणेल. जो चॅप्टर तुम्हाला अवघड जातो त्याची व्हिडिओ पहा, दिवस थोडे राहिलेत हे तुम्हाला सांगतोय, त्यामुळे टाइम टेबल सुद्धा तसंच दिले तुम्हाला. पहा, अमित हॅड टू अंडरगो इमर्जन्सी ब्लड ट्रान्सफॉर्मेशन, हिज यंग हेल्दी फ्रेंड विलिंगली डोनेट ब्लड, व्हॉट मस्ट बी द ब्लड ऑफ द फ्रेंड्स. मला सांगा, त्याला इमर्जन्सी ब्लड लागतंय, कोणतं ब्लड असेल ते बावनो इमर्जन्सी, सगळ्यांना माहिती असेल इमर्जन्सी ब्लड कोणतं असतं, ज्याचं बावनो सगळ्यात कमी प्रमाण आहे. पहा पहा, हॅज नो अँटीजन, ज्याच्यामध्ये अँटीजनचं प्रमाण नसतं बावनो, ब्लड ग्रुप दिस इज दी ओ निगेटिव्ह, लक्षात घ्या कोणता ग्रुप असणार आहे, ओ निगेटिव्ह असणार आहे बावनो, लक्षात घ्या. सगळ्यात कमी जर कोणतं ब्लड ग्रुप असेल या, तर सगळ्यात कमी असतो ओ निगेटिव्ह असतो बावनो, तुमच्या माहितीच तर सांगतो, लक्षात घ्या. आणि त्याला ते इमर्जन्सी लागतंय, ओके हे लक्षात घ्या. 80% 80 नंबरचा प्रश्न आहे, शेवटचे 20 प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग अँटीबॉडीज इज प्रिपेअर फॉर द स्ट्रेप्टोमायसिस ऑरोफॅसियन्स असं म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे अँटीबॉडीज वापरली जाते स्ट्रेप्टोमायसिससाठी, कोणती अँटीबॉडी वापरली जाते कोण सांगतं, क्लोरोमायसेटिन आहे, स्ट्रेप्टोमायसिन असेल, टेट्रासायक्लिन असेल, एन्ट्रोमायसिन असेल. पहा आता याचं उत्तर लक्षात ठेवा, की अँटीबॉडी वापरली जाते स्ट्रेप्टोमायसिस जर म्हटलं तर त्या ठिकाणी मानून टेट्रासायक्लिन हे उत्तर असतं, टेट्रासायक्लिन हे त्याचं उत्तर आहे. फाइंड द ओड, ओड मला सांगा, गम, त्यानंतर टॅनिन आहे, चिटिन आहे आणि लॅटेक्स आहे, काय असेल उत्तर. पहा, गम आहे. 81 नंबरचा प्रश्न शेवटचे, फक्त 92 त्या ठिकाणी 19 प्रश्न राहिले, पटापट उत्तर येऊ द्या. शेवटचे 19 प्रश्न, लाईक फास्ट असा आपला इंडियन रॉयल आर्मी म्हणते हो, लाईक करतील रे बावनो, लाईक भरपूर लाईक झाल्या बावनो, माझी इच्छा जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मला देताय, म्हणजे लाईक म्हणजे काय नसतं बावनो, पण लाईक केल्यावरती मला प्रोत्साहन मिळतं एवढंच त्याच्यामध्ये आहे. गम आहे, पहा उत्तर काय असेल, कोण सांगतं उत्तर काय असणार आहे, पटापट पटापट उत्तर येऊ द्या, काय असेल उत्तर सांगा बरं, पटापट उत्तर आली पाहिजे तुमची सर्वांची. येस व्हेरी गुड, 160 लाईक्स आर सर, थँक्यू सो मच. काय असेल रे बावनो याचं उत्तर, पहा बरं, रेस्ट ऑल आर एक्सक्रेटरी प्रोडक्ट ऑफ दी प्लांट. मला सांगा, हे एक्सक्रेटरी आहे, त्यांनी सुद्धा एक्सक्रेटरी आहे, लॅटेक्स सुद्धा एक्सक्रेटरी म्हणजे बाहेर पडतात, यांच्या गोष्टी बाहेर पडतात, फक्त चिटिन इंटर करतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हे याचं काय असणार आहे उत्तर, असणार आहे 82 नंबरचा प्रश्न. लगेच घेतो 82 नंबरचा प्रश्न समोर ठेवतोय, फास्टमध्ये उत्तर येऊ द्या. चला पुढे त्यांनी लय, पहा काय म्हटलंय पुढचा प्रश्न. आता मेथी भाज्या भाजीपाला आलाय, विच ऑफ द फॉलोइंग व्हेजिटेबल इज फॉल इन अ कॅटेगरी ऑफ सोर, आंबट म्हणतो आपण त्याला, लिफी व्हेजिटेबल, थोड्या तुरट म्हणतो, तुरट, सोर म्हणजे तुरट, सांगा बरं तुरट कोणती असेल, आलू, चुका म्हटलंय, राजगिरा आहे की मेथी आहे, कोण सांगतं. काय असेल उत्तर याचं, येस आलू तर नसणारच कधी, हा पण राजगिरा पण नाही आहे, मेथी सुद्धा आपण खातो, पण चुका नावाची जी व्हेजिटेबल आहे बघानो ती जर पाहिली तर सोर आहे, थोडीशी तुरट लागते, तुरट लक्षात घ्या. पुढे पहा, पुढचं एक प्लांट तुमच्या समोर, बायोलॉजी जे प्रश्न आहेत बघानो पटापट घेऊया. शेवटचे फक्त 17 प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज ए ब्रायोफाईट असं म्हटलंय, ब्रायोफाईट कोणता आहे याच्यातला असा प्रश्न तुम्हाला आहे, ब्रायोफाईट ए बी सी डी, ब्रायोफाईट पहा
कोणता असेल सांगा पटापट। ब्रायो फाईट जर घेतला आपण याच्यामध्ये, ब्रायो फाईट सर ती खाली आहे, मी ती खाली आहे, हां खट्टी आहे, मेथी मस्त लागते असं एक विद्यार्थिनी म्हणते, खट्टी आहे खट्टी, यस का असेल बानो मला सांगा। हे लायझोपोडियम आहे, हा कोण आहे लायझोपोडियम आहे, पोडियम आहे। त्यानंतर बानो पहा इथे तुम्हाला हा जर पाहिला रायझोइड असतो, हा रूटलेट आहे, हा इथे पण दिलंय तुम्हाला, हा चरा आहे थॅलोफायटस, हा थॅलोफायटस आहे, हा जर पाहिला तर हा असतो लायझोजिय म्हणजे प्टेरिडोफायटस आहे, आणि हा रूट जर पाहिला तर हा प्टेरिडोफायटस आहे। फक्त ब्रायोफायटस म्हणजे रिक्सिया, रिक्सिया म्हणतो आपण, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, हे याचं उत्तर असते ब्रायोफाईट मध्ये। ब्रायोफाईट म्हटलं म्हणजे ब्रायोफाईट म्हणजे हे असणार आहे, ओके डी। त्यानंतर बानो फॅक्सिन फॉर द हेपॅटिटीस ऑल्सो प्रिव्हेंट द हेपॅटिटीस, मला सांगा फॅक्सिन फॉर द हेपॅटिटीस कोणता असणार आहे, बी सी सी ए ऑल्सो प्रिव्हेंट द हेपॅटिटीस, कोणत्या हेपॅटिटीसला तो प्रिव्हेंट करतो, कोण सांगतं सांगा पटकने, उत्तर आलं पाहिजे हेपॅटायटिस बी ऑल्सो प्रिव्हेंट द हेपॅटायटिस डी, लक्षात घ्या हेपॅटायटिस बी याचं उत्तर आहे ए, ऑप्शन नंबर ए ह्याचं उत्तर आहे, बी काय करतो डी ला सुद्धा काय करतो प्रिव्हेंट करतो, लक्षात घ्या। 85 नंबरचा प्रश्न पहा काय दिलाय, काय आहे बाबांनो, सिलेक्ट द ऑड वन आउट ऑन द बेसिस ऑफ द रिप्रोडक्शन, म्हटलंय रिप्रोडक्शन दिलंय तुम्हाला, सिलेक्ट द ऑड वन आउट ऑन द बेसिस ऑफ रिप्रोडक्शन म्हटलंय। पहिलं दिलंय तुम्हाला ओल म्हटलंय ओल, त्यानंतर बाबांनो पोलेन म्हटलंय, सियॉन म्हटलंय, ॲडव्हेंटिटियस बर्ड म्हटलंय, हे लक्षात घ्या, हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे, यस सिलेक्ट द ऑड वन आउट ऑन द बेसिस ऑफ रिप्रोडक्शन म्हटलंय, ओल म्हटलंय, पोलेन म्हटलंय, सियॉन दिलंय, हे सुद्धा लक्षात तुमच्या व्यवस्थितपणे आलं पाहिजे। बरं तुम्हाला एक दोन मिनिटाचं लाईव्ह, मी हे एवढे प्रश्न झाले की एक दोन मिनिटाचं लाईव्ह घेतो, त्याच्यामध्ये त्याच्या कमेंटमध्ये मी काय करतो तुम्हाला लाईव्हची लिंक शेअर करतो, ओके चालेल ना बानो, मॉक टेस्टची लिंक मराठी आणि इंग्लिशसाठी, ओके मराठी आणि इंग्लिशसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये दोनच मिनटाचं लाईव्ह घेईन, दोन मिनटाचं फक्त लाईव्ह घेईन, ती लिंक फक्त पेस्ट करेल म्हणजे लगेच तुम्हाला आता मिळून जाईल ती लिंक, ओके शेवटी जाता जाता आपण ते करूया, दोन मिनटाचं फक्त तुम्ही असतानाच आपण दोन मिनटाचा लाईव्ह घेऊया, लाईव्ह चालू करूया, त्याच्यामध्ये लिंक मी पेस्ट करतो, ती लिंक तुम्हाला ज्यांना मिळाली नाही त्यांना मिळून जाईल, म्हणजे मला व्हॉट्सअपला जास्त वेळ शेअर करायला लागतो बानो, त्यामुळं ते एवढे प्रत्येक ग्रुपला शेअर करायचं, आपले ग्रुप भरपूर आहे 40-50 ग्रुप, एवढ्यांना शेअर करायचं शक्य नसतं, त्याला वेळ जातो 10-15 मिनटं, मग त्याच्यापेक्षा 2 मिनटामध्ये काम करून टाकू आपण, ओके थोडंसं आपण सायन्सचे आहोत, थोडंसं सायन्ससारखा विचार करायचा। सिलेक्ट दी वॉर्ड वन आउट, मला सांगा बरं 85 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, काय असेल सांगा बरं बानो, सी ऑन असणार आहे, कारण की इतर जे 3 आहेत ना तर ते कसे आहेत नॅचरल ऑप्शन आहेत, फक्त हा जो आहे सी ऑन हा आर्टिफिशियल आहे, लक्षात घ्या। 86 नंबरचा प्रश्न, ओके येस सर 86 नंबरचा प्रश्न काय म्हटलंय बघा इथे पहा, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, लायझोझोम्स आहे, पॅक्युअल्स आहे, प्लास्टिड आहे, काय असेल रे बघा पेयर सांगा बरं पटकनी, पेयर काय असणार आहे, काय पेयर असेल इथे पहा, एचं उत्तर असेल बघा पहा, म्हणजे पहिले तर ऑप्शन नंबर 1 आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे प्रोड्यूस द लायझोझोम, लायझोझोम जर पाहिलं तर बघा कीप डी, म्हणजे याचं उत्तर हे असेल, याचं हे असणार आहे, याचं व्हॅक्युअलचं बघा तुम्ही जर पाहिलं तर एक्सपेल दी एक्सेस वॉटर असं म्हणतो, आणि प्लास्टिक जर घेतलं तर बघा DNA प्रेझेंट असं म्हणतो, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए। 87 नंबरचा प्रश्न शेवटचे फक्त 13 प्रश्न आणि ते होऊन जातील पुढच्या 10 मिनटामध्ये। सिलेक्ट दी पेअर ऑफ द हायब्रिड स्ट्रेन्स ऑफ दी जवार असं म्हणतो, हायब्रिड स्ट्रेन जाया अँड सोनालिका, HMT अँड सोना, सिहोर अँड सोना, वसंत अँड स्वाती, मला सांगा बानो हायब्रिडचं कोणता प्रकार आहे, हायब्रिड जर म्हटलं तर वसंत आणि स्वाती हे हायब्रिड आहेत, हायब्रिडचा प्रकार आहे पर्याय क्रमांक डी। सर्वांचा प्रश्न घेतो लगेच 88 नंबरचा, येस वसंत अँड स्वाती इज करेक्ट आन्सर, पुढचा
आहे 52 ऑप्शन. पुढचा म्हटलं त्यांनी नेम. पहा तुम्हाला काय विचारलंय, प्रश्न पहा काय आहे. शेवटचे 52 चार प्रश्न आहेत ना, शेवटचे 6 प्रश्न पॅरेग्राफवरून सोडवायचे, खूप सोपा भाग आहे पुढचा. शेवटचे प्रश्न 1, 6, 7 प्रश्न हे पॅरेग्राफवरून आहेत. ओके, नेमली मी तुम्हाला लिंक शेअर करतो लगेच, ज्यांना लिंक मिळाली नाही त्यांना पासवर्ड आणि युजरने पासवर्ड लगेच 1-2 मिनिटाचा लाईव्ह घेऊन देणार आहे लगेच. ओके, नेमली फेनॉमेना डेमॉन्स्ट्रेटेड बाय दी एक्सपेरिमेंटल सेटअप इन दी गिवन फिगर नोट दॅट द पोटॅटो इज पीड बिफोर मेकिंग दी पोटॅटो बोट, असं म्हटलंय. पहा काय म्हटलंय, नेम दी फेनॉमेना ऑफ द डेमॉन्स्ट्रेटेड बाय द एक्सपेरिमेंट. इथे काय काय दिसते तुम्हाला याच्यामध्ये मला सांगा बरं. 52 जर पाण्यामध्ये टाकलं तर तो घेणार आहे पाणी की बाहेर टाकणार आहे, तुम्ही सांगा. म्हणजे त्याची साईज वाढणार आहे की कमी होणार आहे. ए हा त्याचा इनिशियल आहे, बी हा म्हणजे इनिशियल असा होता तो, नंतर तो असा झाला म्हणजे काय झालं, वाढ झाली त्याच्यामध्ये म्हणजे काय झालं सांगा बरं 52 पटकनी. म्हणजे तो 52 ऑस्मॉसिस झालो, ऑस्मॉसिस, ऑस्मॉसिसची क्रिया झाली, लक्षात घ्या. घेतलंय त्याने म्हणजे याचं उत्तर असणार आहे सी, पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल का. पहा बरं, सी हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑस्मॉसिसची क्रिया झाली, आतमध्ये पाणी घेतलंय, ऑस्मॉसिस असं म्हणतो. पहा पुढचा 89 वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिप्लोब्लास्टिक, असं म्हटलंय. डिप्लोब्लास्टिक याच्यामधला कोणता आहे, अमीबा असेल, हायड्रा असेल, सायकॉन आहे की पिला आहे, कोणता असेल सांगा बरं 52. डिप्लोब्लास्टिक जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 52 हायड्रा डिप्लोब्लास्टिक असं म्हणतो. दाखवलेला पासवर्ड आहे का. हो, तुम्हाला दोन्ही 52 1-2 मिनिटं थांबा, 2 मिनटं वेट करा 52, 5 मिनिटांमध्ये आपलं लेक्चर संपेल. तुम्हाला मी ती लिंक लगेच शेअर करेल 52. ओके, थोडंसं 1-5 मिनटं थांबा ना 52 प्लीज. नंबर पुढचा आहे 52, चला 90 नंबरचा प्रश्न. शेवटचे 4-5 प्रश्न 52 सिम्पल आहेत, खूप सिम्पल प्रश्न आहे शेवटचे. सिलेक्ट दी इनकरेक्ट स्टेटमेंट, असं म्हणलं, इनकरेक्ट चुकीचं. अल्टिमेट द सोर्स ऑफ द एनर्जी फॉर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट अँड फ्रॉझन टंड्रा, असं म्हटलंय. इट्स सेम, अल्टिमेट सोर्स ऑफ द एनर्जी म्हणजे इथे तुम्हाला इनकरेक्ट शोधायचंय, इनकरेक्ट शोधायचंय, हे बरोबर आहे 52. टुंड्रासाठी असेल. ट्रॉफिक ऑफ द लेवल ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नॉट कॉन्स्टंट, सारखं नसतं 52 बरोबर, ट्रॉफिक. त्यानंतर 52 पिरॅमिड ऑफ द एनर्जी इज अनअप्राईट, कमी वाढत जातो. पिरॅमिड म्हटलं की पिरॅमिड म्हणजे असा असतो पिरॅमिड, तो वाढत जातो 52. आणि स्कॅवेंजर्स आर इसेन्शियल फॉर द रिटर्निंग द न्यूट्रिशन बॅक टू दी इकोसिस्टीम. स्कॅवेंजरचीच आवश्यकता असते का 52? नाही, हे पर्याय चुकीचा आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हे उत्तर आहे. 91 नंबरचा प्रश्न, माउंट एव्हरेस्ट, आता हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. माउंट एव्हरेस्ट शिफ्टेड बाय अराउंड 3 सेंटीमीटर इन विच डायरेक्शन, सांगा बरं 52. डायरेक्शन ड्यू टू डी वास्टेटिंग अर्थक्वेक इन दी नेपाळ, मला सांगा 52 कोणत्या डायरेक्शनला तो 3 किलोमीटर गेलाय. माउंट एव्हरेस्ट शिफ्टेड बाय द अराउंड 3 सेंटीमीटर इन डायरेक्शन ड्यू टू, डायरेक्शन म्हणजे दिशेने, साऊथ ईस्टला आहे, साऊथ वेस्टला आहे, नॉर्थ वेस्टला आहे की साऊथ वेस्टला आहे. 91 नंबरचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कुठे आहे 52? साऊथ वेस्ट इज करेक्ट आन्सर. साऊथ वेस्ट हे त्याचं काय आहे 52? उत्तर आहे, लक्षात घ्या, साऊथ वेस्ट. त्यानंतर 92 नंबरचा प्रश्न, शेवटचे फक्त 8 प्रश्न बाकी आहेत, शेवटचे 8 प्रश्न. लो प्रेशर, पुढे काय म्हटलंय पहा. 92 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, लो प्रेशर बेल्ट म्हटलंय. विच इज अ फेनॉमेना एसेन्शियल फॉर दी रेन एक्झिबिट दी वाइंड स्पीड ऑफ, असं म्हटलंय. सर स्टँडर्ड 6 आणि 9 मॉक टेस्ट कॅन सॉल्व, हो नक्कीच सॉल्व करा. 6 विद्यार्थी तुम्हाला लिंक पाठवतो, 6 विद्यार्थी सगळ्यांसाठी लिंक पाठवतो. तुम्हाला दुसरी येणार आहे पण जवळपास प्रश्न हे सारखे असतात, शक्यतो 9 विद्यार्थ्यांनी ट्राय करून पहा. ट्राय करायला काय जाते, पैसे तर जाणार नाही आहे ट्राय करायला. लो प्रेशर बेल्ट विच इज फेनॉमेना इसेन्शियल फॉर द रेन एक्झिबिट दी वाइंड स्पीड, मला सांगा विच फेनॉमेना इज इसेन्शियल, म्हणजे मला सांगा त्याच्यामध्ये असणारा प्रेशर किती पाहिजे, एवढा 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 किती असणार आहे 92 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. प्रेशर हा जास्त पाहिजे 32 पेक्षा, लक्षात घ्या, 60 पेक्षा नको आहे, 32 हे जास्त पाहिजे, म्हणजे 32 पेक्षा तो कमी पाहिजे, 32 पेक्षा तो कमी पाहिजे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर असेल, ए हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. पुढचा 93 नंबरचा प्रश्न, विच स्पेशीज टायगर्स इज सपोज टू बी लार्जेस्ट, म्हटलंय लार्जेस्ट इन द साईज इन दी वर्ल्ड, मला सांगा बरं कोणता आहे, कोणता स्पेसीज ऑफ टायगर्स कशा कोणत्या याच्यामधले वाघ हे मोठे आहेत, साऊथ आफ्रिकेचे, इंडियन म्हणजे भारताचे, मल्या सी एम
मल्याळमचे आहेत की सिबेरियमचे आहे? कोण सांगतं? वाघ, वाघांच्या याच्यामध्ये, पहा कशामध्ये आहे, सिबेरियम किंवा सायबेरियम असं त्याला म्हणतो आपण त्याला. 94 नंबरचा प्रश्न पहा. गतिमान एक्सप्रेस फर्स्ट सेमी सुपर फास्ट ट्रेन ऑफ दी इंडिया रन्स ऑन. पहा ट्रेनवरती प्रश्न तुम्हाला हमखास असतो. मॅग्नेटिकवरती पळाली आहे, इलेक्ट्रिकलवरती पळाली आहे, इलेक्ट्रिकल अँड डिझेल कॉम्बिनेशनवरती आहे, मेट्रो सायटस आणि आउटर रिस्पेक्टिवली म्हटलंय, डिझेलवरती गेली आहे. कोण सांगतं उत्तर काय असेल त्याचं? कशावरती असणार आहे? इलेक्ट्रिसिटीवरती बघा. कशावरती? इलेक्ट्रिसिटी, लक्षात घ्या. कशावरती असणार आहे? इलेक्ट्रिसिटीवरती असणार आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला पॅरेग्राफवरती आहे. पुढचे 5 प्रश्न तुम्हाला, एक प्रश्न झाल्यावरती शेवटचे 4 प्रश्न पॅरेग्राफवरती आहे. एक प्रश्न हा झाला की शेवटचे 4 प्रश्न हे पॅरेग्राफवरती आहेत. पहा इथे जेनेरिक, जेनेरिक मेडिसिन्स आर अफोर्डेबल मेडिसिन्स अँड आर बीइंग प्रोमोटेड दिस डे. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द जेनेरिक मेडिसिन्स? बाण तुम्हाला एक यूट्यूबची लिंक सुद्धा मला सरांनी पाठवली आहे, ती यूट्यूबची लिंक मी तुम्हाला थोड्या वेळाने देतो आहे. यूट्यूबची लिंक सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, ती पहा. त्याच्यावरती कसं सोडवलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये, 1-2 मिनिटासाठी मी लाईव्ह जाणार आहे, त्या लाईव्हला सगळ्यांनी प्रेझेंट राहा. तुम्हाला एक, मला तिथल्या अधिकाऱ्यांनी एक यूट्यूबची लिंक पाठवली आहे, दुसरा एक यूट्यूबचा मॅसेज पाठवला आहे जो तुम्हाला मॉक टेस्टसाठी आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हे 5 प्रश्न झाल्यावरती प्लीज एकदा व्हिजिट करा, लाईव्हला डायरेक्ट प्रेझेंट राहा आणि ते पहा. जेनेरिक मेडिसिन्स आर द अफोर्डेबल मेडिसिन्स अँड अ बीइंग प्रोमोटेड दीज डेज. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द जेनेरिक मेडिसिन असं म्हटलंय, दे आर इक्वली असं म्हणूया. 95 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं, दे आर इक्वली इफेक्टिव्ह असतात का बाबांनो? त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग नाही आहे जेनेरिकसाठी, दे आर केमिकली आयडेंटिकल टू देअर ब्रांच म्हटलेलं आहे. सर 10 लाईव्ह क्लास घेणार? हो घेणार आहे बाळा, 100%. हे पण नाही आहे. इथे पहा याचं उत्तर काय येतं आहे. जेनेरिक सबस्टिट्यूट्स फॉर द न्यूली डेव्हलप ड्रग्स इमिडिएटली अवेलेबल इन दी मार्केट, लवकर अवेलेबल होतात. आता पुढे बाळांनो तुम्हाला जनरल प्रश्न असतात, आता हे मी एवढं वाचून दाखवणार नाही तुम्हाला, आपण लगेच घ्या. हा लगेच बाळांनो, आता थांबतोय आपण, एवढेच प्रश्न आपण घेणार आहे. आता शेवटचा जो होता, आता हा थोडासा 2015 प्रश्नपत्रिका आहे, याच्यामध्ये तुम्हाला असा एक पॅसेज दिला होता, पॅसेज, हा पॅसेज दिला होता आणि या पॅसेजवरती तुम्हाला प्रश्न विचारले होते. त्यामुळे बाळांनो पॅसेज तुम्हाला सध्या नसतोय, त्यामुळे हे पुढचे प्रश्न आपण घेणार नाही आहेत. ओके आहे ना सर? त्याची यूट्यूब लिंक आली आहे, पॅरेंट मीटिंग आहे बरोबर, ती एक लिंक तुम्हाला त्यांनी शेअर केली आहे, ती लिंक सुद्धा मी तुम्हाला शेअर करतो याच्याखाली बरोबर. पॅरेंट मीटिंग आहे सर, त्याची पॅरेंट्स मीटिंग आहे ना त्याची, बरोबर बरोबर. सोनारला आय थिंक आलं आहे. चला 2 मिनिटामध्ये मी लाईव्ह येतोय पुन्हा, लगेच 2 मिनिटामध्ये मी लाईव्ह येतोय. आता सध्या थांबतोय मी, 2 मिनिटामध्ये मी लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सर्वांनी सर 10 लाईव्ह घेणार, ओके सगळ्यांनी वेट करा, 2 मिनिटामध्ये मी पुन्हा लाईव्ह येतोय. ओके बाळांनो लाईव्हसाठी रेडी राहा. हेच पेज आपलं वरती असेल, हेच पेज आपलं लाईव्हचं वरती असेल जे तुमच्या समोर दिसते. सगळ्यांनी, सगळ्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की बाळांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अभ्यास देता येईल किंवा तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने घेता येईल. सर्वांनी प्लीज लाईक करा, जेणेकरून मला चांगल्या पद्धतीचं तुम्हाला रोजच्या रोज जे नवीन विद्यार्थी आहेत बाळांनो, तुम्हाला काही महत्त्वाचा काही अपडेट्स असतात ते अपडेट्ससुद्धा मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तुम्हाला एक छोटंसं लाईव्ह मी घेतोय 2 मिनिटामध्ये, हे स्टॉप करतोय. ओके बाळांनो थांबूया, आता इथे थांबतोय, तुम्हाला 2 मिनिटामध्ये लाईव्ह चालू करतोय मी दुसरं. लगेच त्याला लगेच प्रेझेंट राहा, त्याच्याखाली मी लिंक, सर्व लिंक तुम्हाला देतो. ओके 2 मिनिटाचं लाईव्ह आपण घेऊया, त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच लाईव्हच्या लिंक मी शेअर करतो. ओके ठीक आहे, 1 मिनिट बाळांनो, 1 मिनटं. पॅरेंट मीटिंग आहे ना सर, त्याची यूट्यूब लिंक आली आहे. ओके बरोबर आहे बाळांनो, ठीक आहे 1 मिनिट, 1 मिनटं थांबूया बाळांनो, 2 मिनटं वेट करा, आपण लाईव्ह येतो लगेच.